मी माझं आयुष्य जर आत्ता एक्सप्लोअर नाही केलं स्वतःला, माझं आपण बऱ्याच वेळेला म्हणतो ना की पोटेन्शियल आहे माझ्यामध्ये पण ते टॅप होत नाहीये, मला पोटेन्शियल माझं फुलफिल होत नाहीये. पोटेन्शियल जर फुलफिल करायचं असेल तर रिस्क ही कुठे ना कुठे घ्यावीच लागणार आहे. अविचारी रिस्क घेऊ नये, नॉट रेकमेंडेड, पण विचारपूर्वक रिस्क घेणं आवश्यक आहे, आपण ज्याला इंग्रजीमध्ये कॅल्क्युलेटेड रिस्क म्हणतो. इन्स्पिरेशन कट्टाचा हा 30वा भाग आहे हेमंत देशपांडेंच्या सोबत. इन्स्पिरेशन कट्टा हा एक असा मराठी पॉडकास्ट आहे जिथे आपण दरवेळेस वेगवेगळ्या यशस्वी आणि प्रेरणादायी लोकांची गप्पा मारणार आहोत. मित्रांनो, तुम्हाला कधी असं वाटलं आहे का आपण जे काम करतो आहे ते करण्यात मजा येत नाही आहे, करिअर ग्रोथ कुठेतरी थांबलेली आहे, वर्षानुवर्ष तेच काम करावं लागतं आहे, काम करताना कंटाळा येतो आहे, बोर होतं आहे, काहीतरी वेगळं करायचं आहे. आय एम शुअर की आपल्या प्रत्येकाच्या मनात असं कधी ना कधी येऊन जातं. कधी कधी ही भावना कंटाळा आल्यामुळे येते तर कधी कधी रागामुळे. ऑफिसमध्ये कामाच्या ठिकाणी काहीतरी घटना घडते आणि मग रागाच्या भारात आपल्याला असं वाटतं की ही नोकरी इथे सोडून द्यावी. पण हे सगळं इमोशनली न करता सिस्टमॅटिक वेमध्ये कसं करायचं ह्याचंच कोचिंग हेमंत देशपांडे हे देतात. करिअर ग्रोथ, करिअर चेंज, करिअर ट्रान्सफॉर्मेशन अशा सगळ्या गोष्टींचं कोचिंग सायंटिफिक वेमध्ये हेमंत देशपांडे यांच्याकडनं घेता येतं. त्यांनी स्वतःही 18 वर्ष IT सेक्टरमध्ये एका मोठ्या कंपनीत काम केल्यानंतर मिड लाईफमध्ये आपलं करिअर ट्रान्सफॉर्मेशन केलं. या सगळ्यातनं आलेल्या अनुभवातून आणि त्यांनी स्वतः घेतलेल्या ट्रेनिंगमधनं त्यांनी हे ज्ञान मिळवलं आणि आज ते लोकांपर्यंत पोहोचवतात आहे. चला तर मग या महत्त्वाच्या विषयावर गप्पा मारूयात हेमंत देशपांडे यांच्याशी. हेमंत दादा, तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या या इन्स्पिरेशन कट्ट्यावरती. थँक्यू रचिकेत. हेमंत दादा, म्हणजे एक असं स्टेज येते प्रत्येकाच्या लाईफमध्ये किंवा स्पेसिफिकली करिअरच्या स्टेजमध्ये की तिथे वाटायला लागतं की अरे काहीतरी वेगळं करावं, आता हे जे चालू आहे ते काय व्यवस्थित चालू नाही आहे, काहीतरी वेगळं करावं. तर अशी स्टेज नेमकी का बरं येते प्रत्येकाच्या लाईफमध्ये, आणि तुमच्या लाईफमध्ये अशी स्टेज आली होती का आणि ती तुम्ही कशी त्याच्या तुम्ही कसे बाहेर निघालात? ओके, खूप छान प्रश्न विचारलास नचिकेत. की करिअर चेंज करावं असं वाटलं किंवा अशी स्टेज प्रत्येकाच्या लाईफमध्ये येते का, तर बाकीच्यांचं मला खरं माहिती नाही, पण माझ्या बाबतीतला अनुभव नक्की सांगू शकतो. की एक स्टेज अशी आली जेव्हा मी साधारण 39-40 वर्षाचा होतो, म्हणजे 2013-14 सुमारास, त्यावेळेला मला असे विचार म्हणजे मनात यायला लागले की अरे आपण जे काही काम करतोय हेच करायचंय का पुढे 10 वर्ष 15 वर्ष 20 वर्ष, याच्यात मजा किती येते, अजून काही वेगळं करता येईल का, अशा पद्धतीने ते विचारचक्र सुरू झालं. आणि त्यावेळेला थोडस ते विचार आणि ते हे पहिल्यांदा झालं, म्हणजे 39-40 वर त्यावेळेला. तोपर्यंत करिअर एका चांगल्या पद्धतीने स्टेडी पेसनी चालू होती, डेव्हलपमेंट प्रोग्रेस चालू होता, पण एक पर्टिक्युलर स्टेजला आल्यानंतर असं वाटलं की अरे आपण हेच करत राहणार आहे का, काही वेगळं करता येऊ शकेल का, असा विचार त्यावेळी सुरू झाला, असं ते त्यावेळेला घडलं. आणि त्यानंतर मग पुढचा करिअर चेंजचा प्रवास मग त्याच्यानंतर सुरू झाला. बर, पण म्हणजे नेमकं काय वाटत होतं की नवीन काहीतरी करायला मिळत नाही आहे किंवा लिडरशिप डेव्हलप होत नाही आहे किंवा फायनान्शियली ग्रोथ होत नाही आहे किंवा तेच तेच करून कंटाळा येतोय, अशापैकी याच्यापैकी नेमकं काय वाटत होतं तुम्हाला त्यावेळेस? हा, ऍक्च्युली यातल्या 2-3 गोष्टी वाटत होत्या. एक गोष्ट की जे काम मी करत होतो की प्रोग्राम मॅनेजमेंट IT कंपनीमध्ये, तिथे ते काम करताना नवीन शिकायला मिळतंय असं वाटत नव्हतं, हा एक भाग झाला. काम थोडस नाही म्हटलं तरी मॅनेजरियल असल्यामुळे जबाबदाऱ्या खूप होत्या, त्याच्यामुळे स्ट्रेस तणाव होता त्याच्यामध्ये, तो एक भाग होता. त्याचा कुठे ना कुठे पर्सनल लाईफ वरती इम्पॅक्ट होता, कारण माझा मुलगा त्यावेळी लहान होता, 2 वर्षाचा होता, आणि मग त्याच्यासाठी वेळ देता येत नव्हता. आणि काम माझं मंडे टू फ्रायडे जरी म्हटलं तरी ते सॅटर्डे संडेला स्पील ओव्हर व्हायचंच, आणि जबाबदारी मोठी असल्यामुळे अर्ली मॉर्निंग कॉल्स, लेट इव्हिनिंग कॉल्स हे सगळं असं
चालू होतो. हा एक भाग झाला त्यातला. दुसरं जसं तू म्हणालस की तेच तेच काम करून नाही म्हणलं तरी थोडासा कंटाळा आला होता. मी 18 वर्ष ते काम केलं आणि 18 वर्ष त्या स्टेजला येईपर्यंत मला कंटाळा आला नव्हता कधी. पण ते एका पर्टिक्युलर पॉइंटला आल्यानंतर असं वाटायला लागलं, अरे हा आपण तेच तेच करतोय का, मग नवीन काही करायला मिळालं तर कसं वाटेल. हा दुसरा भाग झाला. फायनान्स पार्ट त्यातला नव्हता विशेष, अगदी स्पष्ट सांगायचं, अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर तो भाग नव्हता. कारण पगार तसा चांगला होता, त्याच्यात फायनान्शियली ऍस्पेक्ट चांगले होते, फायनान्स हा ऍस्पेक्ट नव्हता. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सांगायसारखी, जी मला शेअर करावीशी वाटते, की असं मला वाटायला लागलं की अरे आपण आपल्यामध्ये असे काही गुण आहेत का, किंवा अशा काही गोष्टी आहेत का, इंटरेस्ट आपण ज्याला म्हणतो, जे आपण आतापर्यंत एक्सप्लोरच केलं नाहीये. बरोबर. मग ते आपल्याला एक्सप्लोर करता येईल का आपल्या कामाच्या ठिकाणी. आपला जो रोल असतो तिथे आपल्याला काही गोष्टी करायला मिळतात, पण काही गोष्टी करायला मिळत सुद्धा नाहीत. मग आपल्याला आपल्याला असं काही करता येईल का की जे मग काम करायला खूप आवडेल, अगदी मनापासून आवडेल, आणि जे करायला खूप मजा येईल, असं काही करता येईल का, अशा प्रकारच्या शक्यता पॉसिबिलिटीज आहेत का, असं ते एक्सप्लोरेशन अशा पद्धतीने ते सुरू झालं. बरं. पण दादा मला सांगा की म्हणजे वयाच्या या स्टेजला, जसं तुम्ही म्हणालात की 39-40, मी पण वयाच्या त्या स्टेजला, माझे मित्र आज त्या स्टेजला, आणि ऑलमोस्ट सगळ्यांचेच साधारण म्हणजे सगळ्यांच्याच मनात तो विचार आहे की काहीतरी वेगळं करायला हवं, किंवा आता तुम्ही जसं म्हणालात की आपल्यातले काहीतरी गुण आपण शोधायला लागतो, तर त्या वयाचा काही पर्टिक्युलर हे आहे का की त्या वयातच असं वाटायला लागतं, आणि स्पेसिफिक तुम्ही पण जसं म्हणाल 2 वर्षाचा होता, आणि तसंच होतं की त्या वयात युजली रिस्पॉन्सिबिलिटीज वाढलेल्या असतात म्हणजे फॅमिली लाईफ मध्ये किंवा असं, तर मग त्यावेळेस का असं वाटायला लागतं बेसिकली. हा खूप चांगला प्रश्न आहे. त्यावेळी अगदी खरं आहे की रिस्पॉन्सिबिलिटी जबाबदाऱ्या आपल्यावरच्या वाढलेल्या असतात. जसं मी म्हटलं की माझा मुलगा 2 वर्षाचा होता आणि म्हणजे मी एकमेव माझ्या कुटुंबामधला कमावता व्यक्ती होतो. हे अगदी खरं आहे. पण आपण हेही ऐकतो कधी कधी, म्हणजे ऐकलेलं आहे की मिड लाईफ क्रायसिस. बरोबर. तर त्यावेळेला तो मिड लाईफ क्रायसिस नाही म्हणू शकणार मी, पण मी त्याला मिड करिअर क्रायसिस म्हणेन, किंवा एक मिड लाईफ, त्याला मी एक वेगळ्या पद्धतीने म्हणतो, त्याला एक वेगळी टर्म दिलेली आहे, त्याला मी म्हणतो मिड लाईफ वेकअप कॉल. बर. की जे आपण आतापर्यंत केलं नाही ते करण्यासाठी आपल्याला कुठून तरी प्रेरणा मिळते, आणि ती कुठून मिळते हे माहिती नाही. कदाचित त्याचं असं कारण असू शकेल की बाबा आता मी आता 40 वर्षाचा झालो. हा. आणि मग तेव्हा एक आपलं आयुष्य किती, मग आपल्या आयुष्यात आपण नक्की काय केलं, आयुष्यात नक्की काय कमवलं, आपण आता जे करतोय त्याच्यात आनंद मिळतोय का, हे सगळे जे प्रश्न असतात हे यायला लागले मनामध्ये. मग आपण हेच पुढचे 20 वर्ष केलं तर कसं असेल लाईफ. मग हेच जर 20 वर्ष केलं पुढे, जे मी आत्ता काम करतोय म्हणजे कॉर्पोरेटमध्ये जे करत होतो तेच मी करत गेलो, तर मग बाकीच्या ज्या माझ्या इच्छा आहेत, इंटरेस्ट आहेत, हॉबीज आहेत, जे करायचं आहे ते राहून गेलं तर मग कसं वाटेल, मी जेव्हा रिटायर होईन किंवा तेव्हा कसं वाटेल, हे सगळे विचार म्हणजे उहापोह त्यावेळी व्हायला लागला. आणि तो एक टाइमचा फॅक्टर हा महत्वाचा तिथे दिसायला लागला की अरे आत्ता नाही केलं तर मग कधी करणार. बरोबर. असे ते सगळे फॅक्टर्स मनामध्ये येत होते त्यावेळेला. बरोबर. मग तुमच्या आयुष्यात नेमका हा फेज कसा गेला, म्हणजे तुम्ही कुठल्या विचारातनं गेलात आणि त्यानंतर तुम्ही त्यातनं जे आज तुम्ही करताय मिड लाईफ कोचिंग त्याच्याकडे कसं व्हायला. आता ती खरं म्हणजे एक तो एक प्रवास आहे, जे आपण ज्याला इंग्रजीमध्ये जर्नी म्हणतो, ती जर्नी होती. हो. आता हे सगळं ऍक्च्युली म्हणजे तुम्हाला हा प्रश्न विचारलास नचिकेत, तर तो मला एकदम भूतकाळात घेऊन गेला, म्हणजे 2013 घेऊन गेला, म्हणजे जवळजवळ 7-8 वर्षापूर्वी तिकडे घेऊन गेला. मी कुठे होतो त्यावेळेला, मी चायनामध्ये होतो आणि हा मी त्यावेळेला एका मोठ्या आयटी कंपनीमध्ये काम करत होतो आणि चायनामध्ये माझी असाइनमेंट होती. दालियान नावाचं शहर आहे तिथे, शांघायला आमचं हेडक्वार्टर्स होतं कंपनीचं, आणि माझी जी असाइनमेंट होती ती दालियानला होती.
तर तिथे असताना माझा रोल हा थोडासा भारतात मी जे काम करत होतो त्याच्यापेक्षा थोडासा वेगळा होता. वेगळा म्हणजे थोडा सिनियर होता, तिथे स्ट्रॅटेजिक रोल होता माझा, त्याच्यामुळे मला जबाबदारी खूप असली तरी डे टू डे कामाचं लोड जास्त नव्हतं. त्यामुळे मला स्वतःच्या आयुष्याबद्दल आणि स्वतःच्या करिअरबद्दल विचार करायला वेळ मिळाला तिथे. आणि मग तिथे मी हा विचार करायला लागलो की आपल्याला एक्झॅक्टली काय करायचंय. आणि त्यावेळेला असंही घडलं की कंपनीमध्ये एक मेंटरिंग प्रोग्राम चालू होता आणि तिथे मला एक खूप छान मेंटर मिळाला होता कंपनीमध्ये. तर त्यांचं नाव आहे सुश्रुत वैद्य. तर त्यांच्याशी मी मेंटरिंग कॉन्व्हर्सेशन करायचो, अगदी मनमोकळ्या गप्पा मारायचो की काय करायचं आहे, काय आवडतंय, काय नाही आवडते, अशा गप्पा त्यांच्याशी मारायचो. आणि त्या गप्पांमधून आणि त्या विचार मंथनातून अशा बऱ्याच गोष्टी मला जाणवायला लागल्या की आपण जे आत्ता करतोय ह्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं आपण करू शकतो. हा एक भाग, वेगळं काहीतरी करण्याची इच्छा पण त्यावेळेला जागृत झाली. बरं, आता हे होतं सगळं विचारांमध्ये. मग ते ऍक्शन मध्ये कसं, तर माझ्याकडे त्यावेळेला एक पुस्तक होतं, ते पुस्तक अजूनही माझ्या डेस्कवर आहे, की जे पुस्तक मी अनेक वर्षापूर्वी म्हणजे जवळजवळ 20 वर्षापूर्वी विकत घेतलं होतं. त्या पुस्तकाचं नाव आहे द पाथ फाइंडर. द पाथ फाइंडर नावाचं पुस्तक आहे, अजूनही माझ्या डेस्कवर इथे आहे. तर ते पाथ फाइंडर पुस्तक मी 20 वर्षापूर्वी जरी विकत घेतलं असलं तरी ते मी पूर्ण वाचलं नव्हतं, थोडे थोडे चॅप्टर्स वाचले होते. आणि ते मी काही काय कारण होतं मलाही माहिती नाही, पण ते मी माझ्याबरोबर चायनाला घेऊन गेलो होतो. आणि ते पुस्तक मी त्यावेळी तिथे वाचलं पूर्ण. आणि हे पाथ फाइंडर जे पुस्तक आहे हे करिअर चेंजच्या संदर्भामध्ये आहे. मग तिथे मी हे बघायला लागलो की माझे इंटरेस्ट काय आहेत, मला काय करायला आवडेल, मला काय करायला आवडत नाही, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार मला ते पुस्तक वाचताना करायला मिळाला. आणि मग त्याच्यानंतर मी एकदा माझ्या बायकोशी बोललो, माझ्या बायकोचं नाव शुभांगी आहे, शुभांगीशी बोललो मी की म्हटलं माझ्या मनामध्ये असे विचार येत आहेत, काहीतरी करिअरमध्ये वेगळं करायची इच्छा निर्माण झाली आहे आणि करावं असं मला वाटतंय. अर्थात धाकधूक होतीच की आपण एवढी चांगली करिअर, एवढा चांगला रोल सोडणं योग्य आहे का, कसं करायचं, काय करायचं हेही क्लिअर नव्हतं. तर तेव्हापासून तो प्रवास सुरू झाला. मग तेव्हा तिच्याशी बोललो, मग आमचं डिस्कशन झालं त्याच्यावर. आणि एक गोष्ट मला त्या संभाषणातून अगदी क्लिअर झाली नचिकेत, की मला हे एवढं क्लिअर झालं की आता जे काही करायचं असेल, करिअर चेंज असेल, आपण ज्याला इंग्रजीमध्ये टू फॉलो माय हार्ट म्हणतो, त्याचं मराठी अनुवाद माहिती नाही काय होईल तो, पण आय वॉन्टेड टू फॉलो माय हार्ट, तर मग ते करायची योग्य वेळ कुठली आहे. तर हे मला कळून चुकलं होतं की आत्ता जर केलं नाही तर मग पुढे 5 वर्षानंतर 10 वर्षानंतर ते करायला अजून अवघड पडेल. बरोबर, तिथून तो प्रवास सुरू झाला. मग पुस्तक वाचलं, मग त्याच्यानंतर मी परत भारतामध्ये आलो, त्याच्यानंतर परत मोठ्या जबाबदाऱ्या भारतामध्ये आल्यानंतर वाढल्या. मग त्यावेळेला अशा त्या मनस्थितीमध्ये होतो. आणि त्याच्यानंतर मला हे जाणवलं की आपल्याला हे करायचंय, पण एकतर कुटुंबाची जबाबदारी, दुसरं एवढा मोठा जॉब सोडण्याची भीती धाकधूक मनामध्ये, तिसरी गोष्ट एक्झॅक्टली काय करायचं हे क्लिअर नाहीये. ह्या सगळ्या गोष्टी चालू असताना ऑफिसमधल्या जबाबदाऱ्या तर मोठ्या होत्या, त्याच्यातून वेळ मिळत नव्हता. मंडे टू फ्रायडे ते चालायचं, सॅटरडे संडेला सुद्धा ऑफकोर्स फॅमिली टाईम, आणि त्यात सुद्धा मुलगा लहान. मग हे सगळं असताना आपल्याला जे करायचं ते कसं करायचं. मग त्यावेळेला मी तुला हे गंमत वाटेल याची, पण सांगण्यासारखा हा किस्सा आहे की एका रविवारी संध्याकाळी मी गुगलवरती सर्च केला लाईफ कोच साठी. बरं, की मला हे ट्रान्झिशन करायचंय, करिअरचं ट्रान्झिशन करायचंय, पण कसं करायचंय मला कळत नाहीये, मी गोंधळून गेलोय, थोडासा घाबरलोय, मग हे कसं करायचं आता. मग मला एका कोचची गरज आहे. तेव्हा मला असं साधारण ऐकून वाचून माहिती होतं की लाईफ कोच असं कोणीतरी असतं की जे तुम्हाला हेल्प करतात आणि प्रोफेशनल असतात असं. तर मी म्हटलं आपण हे ट्राय करून बघूया, कारण ह्याची गरज मला आता वाटतीये. कारण आपण मित्रांशी कितीही बोललो, फॅमिली मेंबरशी कितीही बोललो, तरी काही कुठल्या ना कुठल्या प्रमाणामध्ये ते तिथे आपण पूर्ण त्यांना सगळ्याच गोष्टी सांगू शकू किंवा नाही हे माहिती नसतं. आणि दुसरी गोष्ट अशी की
आपण जसं तब्येत बरी नसेल तर डॉक्टरकडे जातो, आपल्याला काही कायदेशीर सल्ला हवा असेल तर लॉयरकडे जातो, करेक्ट. जसं आपलं काय टॅक्सशी रिलेटेड काम असेल तर चार्टर्ड अकाउंटंटकडे जातो. मग जेव्हा आपल्याला आपल्या करिअर रिलेटेड निर्णय घ्यायचा आहे आणि तो आपल्या आयुष्यामध्ये खूप इम्पॉर्टंट आहे, तर अशा वेळी आपण प्रोफेशनलची हेल्प का घेऊ नये, असा तो प्रवास तिथून सुरू झाला. मग मी लाईफ कोच साठी सर्च केला आणि त्याच्यातून मला माझे लाईफ कोच सापडले, त्यांचं नाव मिलिंद जाधव. मग त्यांच्याशी मी बोललो फोनवरती, त्यांच्याबरोबर काम केलं, त्यांच्याबरोबर एक वर्ष मी जवळजवळ त्यांच्याकडनं कोचिंग घेतलं. आणि अशा पद्धतीने मी एक काय म्हणतो आपण ज्याला स्टेप बाय स्टेप एक एक पाऊल करिअर ट्रान्झिशनच्या दिशेने टाकायला सुरुवात केली, असा तो ट्रान्झिशनचा प्रवास सुरू झाला. बरं, म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे का की नेमकं काय करायचं याचा शोध या एका वर्षात तुम्ही घेत गेलात? हो, असं म्हणू शकतो नचिकेत. म्हणजे तो प्रवास सुरू झाला 2013 मध्ये, तेव्हा मी पुस्तकं वाचली, त्याच्यावर थोडस आपण ज्याला म्हणतो आत्मचिंतन केलं, मित्रांबरोबर बोललो, बायकोशी बोललो, शुभांगीशी बोललो की मला काय करायचंय, काय करायचं नाहीये, काय करायला आवडतंय, काय करायला आवडत नाहीये, ह्या सगळ्या गोष्टींचा उहापोह केल्यानंतर मला थोडस जाणवायला लागलं होतं की मला लोकांबरोबर काम करायला आवडेल. म्हणजे पीपल डेव्हलपमेंट एरिया जो आहे, बरं, त्या एरियामध्ये मला काम करायला आवडेल. कारण आमच्या कंपनीमध्ये किंवा इव्हन पूर्ण माझ्या 18 वर्षाच्या त्यावेळेच्या कॉर्पोरेट करिअरमध्ये मी ट्रेनिंग खूप अटेंड करायचो. म्हणजे लर्निंग, सेल्फ डेव्हलपमेंट हे माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. म्हणजे पुस्तकं वाचणं आणि त्याच्यानंतर ट्रेनिंग अटेंड करणं स्वतःच्या डेव्हलपमेंटसाठी, कम्युनिकेशन म्हणजे लोकांशी संवाद साधणं, हे मला पहिल्यापासून खूप आवडायचं. तर हे लक्षात आलं की आपल्याला ट्रेनिंग अटेंड करायला आवडतात. काही ट्रेनिंग मी स्वतः मॅनेजर म्हणून आउट ऑफ माय ओन इंटरेस्ट ही मी तिथे ऑफिसमध्ये कंडक्टही केली होती, मला कोणी न सांगता. ती आवड मला होती, तर मी म्हटलं की हा हा एरिया आपल्याला आवडणार आहे आणि याच्यामध्ये आपला अनुभव जो आहे तोही उपयोगाला येईल, कम्युनिकेशन स्किल्स उपयोगाला येतील याच्यामध्ये, आणि लोकांबरोबर इंटरॅक्शन हा सगळ्यात महत्वाचा भाग ज्याच्यामधून मला एनर्जी मिळते तो मला इथे करायला खूप मिळणार आहे. तर आपण इथनं सुरुवात करावी असे सुरुवातीला ते विचार होते. आणि जसं मी कोचिंग जर्नी मधून गेलो माझ्या कोच बरोबर, तेव्हा मला अतिशय हे गोष्ट अगदी स्पष्ट, सूर्यप्रकाशा इतकी स्पष्ट झाली की कोचिंग हे फार पॉवरफुल टूल आहे आणि प्रोसेस आहे, आणि त्याचा मला खूप फायदा झाला. त्याच्यातून मला, म्हणजे कोचिंग जेव्हा मी घेतलं मिलिंद जाधवांकडून, त्यावेळेला मला खूप क्लॅरिटी मिळाली, कॉन्फिडन्स मिळाला, माझे स्वतःचे विचार क्लिअर झाले. तिथे मला त्यांच्याशी बोलताना माझ्या मनातले शंका म्हणून किंवा जे काही भीती असेल त्या सगळ्या मी अतिशय मोकळेपणाने त्यांच्यासमोर मांडायचो, आणि त्याच्यातून मला स्वतःलाच काही ना काही सोल्युशन मिळत जायची. काही वेळेला मिलिंद काही सजेस्ट करायचे, काही बुक्स असतील, काही कोर्सेस असतील, काही ट्रेनिंग कोर्सेस त्यांनी मला सजेस्ट केले, तर त्याच्यामधून मला ही स्पष्टता किंवा क्लॅरिटी डेव्हलप होत गेली, असा तो प्रवास झाला. म्हणजे त्या एक वर्षामध्ये, एक दीड वर्षामध्ये हे मला क्लिअर होत गेलं की हो, ट्रेनिंग मला करायला आवडेल, हे मला करायचंय, आणि कोचिंगचा मला स्वतःला एवढा वैयक्तिकरित्या एवढा फायदा झाला की मी मग त्यावेळेला ठरवलं की हा, आपल्याला कोचिंगच करायचंय, आपल्याला कोचिंग आणि ट्रेनिंग हे दोन एरिया मला तिथे सापडले. बरं, असं ते झालं. पण दादा, मला म्हणजे थोडस अजून याच्याबद्दल जाणून घ्यायची इच्छा आहे की हे तुम्ही जसं म्हणालात की आत्मचिंतन केलं, पुस्तकं वाचली, आणि याच्यातनं काय करायचं आणि काय करायचं नाही आहे हे तुम्हाला समजत गेलं, तर काही उदाहरणांसकट तुम्ही देऊ शकता की एखाद्या वेळेस कसं समजलं की हे नाहीच करायचं आहे मला, किंवा नाही आवडत, किंवा हे मला आवडतंय, तर असा काही कुठला युरेका मुवमेंट होता का ते हळूहळू समजत गेलं, कशा प्रकारे झालं हे नक्की? हा, खूप छान प्रश्न विचारलास. हा, आता त्यावेळेला काही गोष्टी स्पष्ट होत गेल्या की जे मला करायचं नाहीये. हा, एक की कुठल्याही कंपनीमध्ये आपण एक साधारण सिनियर पोझिशनला गेल्यानंतर तिथे काही प्रमाणामध्ये पॉलिटिक्स असत, बरोबर, आणि मग हा माझा ग्रुप, हा तुझा ग्रुप, मग मला हे फायद्याचं नाही, तुला हे फायद्याचं आहे, अशा प्रकारची भांडणं हे मला अजिबात आवडत नव्हतं. की हे माझ्या, आपण म्हणू शकतो की
व्हॅल्यू सिस्टीम मध्ये बसत नाही किंवा मला पॉलिटिक्स आवडत नाही आणि मला पॉलिटिक्स करताही येत नाही हे मला अगदी क्लिअर झालं होतं. आणि ते मला करायचं नाही हे क्लिअर झालं हा भाग. दुसरा भाग असा होता की एका ज्या ज्या रोलमध्ये मी होतो चायनामध्ये जे काम करत होतो किंवा इवन परत भारतामध्ये आल्यानंतर जे काम करत होतो त्याच्यामध्ये नंबर क्रंचिंगचा भाग खूप होता. म्हणजे पीपल इंटरॅक्शनचा भाग कमी झाला माझा आणि नंबर क्रंचिंगचा भाग जास्त झाला की आपलं युटिलायझेशन किती आहे. आता आय टी मध्ये असल्यामुळे टीम आमची मोठी होती. माझी टीम जवळजवळ 200-250 लोकांची टीम होती. मग ते कॉर्डिनेशन मला आवडायचं, कम्युनिकेशन मला आवडायचं. हे भाग सुद्धा कळलं की आपल्याला कम्युनिकेशन हे आवडत आलेलं आहे, कॉर्डिनेशन हा भाग आवडत आलेला आहे, प्लॅनिंग हा भाग आवडत आलेला आहे, सेल्फ डेव्हलपमेंट हा भाग खूप आवडतो, शिकायला खूप आवडतं, पुस्तकं वाचायला आवडतात. हे काय काय आवडतं हेही क्लिअर होत गेलं होतं, काय आवडत नाही हेही क्लिअर होत गेलं. जसं पॉलिटिक्स आवडत नाहीये, कोणाला काहीतरी खोटं सांगायचं किंवा काहीतरी आश्वासनं द्यायची जी मला माहिती आहेत की मी पूर्ण नाही करू शकणार, ते मला करायला जमत नव्हतं. तिसरी गोष्ट अशी की नंबर क्रंचिंग, जसं मी म्हटलं की अनालिसिस करायचा नंबर्सचा, मग युटिलायझेशन की युटिलायझेशन किती आहे, प्रॉफिट किती आहे, बिलिंग किती झालंय. ठीक आहे, हे सगळं महत्वाचं असतं कंपनीसाठी. हां, कंपनीसाठी हे महत्वाचं असतं आणि ते करायला पाहिजे आणि ते मी केलं सुद्धा. परंतु त्याच्यामध्ये मला फार इंटरेस्ट जाणवत नव्हता. म्हणजे त्याच्यामध्ये मला खूप आनंद होतोय हे काम करायला असं काही होत नव्हतं. तर तोही भाग आवडला. आणि कसं होतं की मॅनेजर असल्यानंतर काही जबाबदाऱ्या असतात, कस्टमरकडनं काही एक्सपेक्टेशन्स असतात आणि काही मँडेट्स असतात. तसे सिनियर मॅनेजमेंटकडनं काही मँडेट्स असतात की काहीही झालं तरी ही डिलिव्हरी या दिवशी गेलीच पाहिजे प्रोग्रॅमची. बरोबर. मग त्याच्यामध्ये ती जबाबदारी माझ्यावर आल्यानंतर ते लोकांकडनं काम करून घ्यायचं. मला हे माहिती असतं की लोक 10-10 तास, 12-12 तास, 15-15 तास काम करतायत. तर तशा प्रकारचं काम केलंही 18 वर्ष नाही असं नाही. परंतु एका पॉइंटला आल्यानंतर असं लक्षात आलं की अरे हे आपण सगळं करतोय हे कशासाठी करतोय आणि एवढाच खरंच स्ट्रेस सगळ्या लोकांनी घेणं आवश्यक आहे का, याच्यामध्ये काही वेगळ्या पद्धतीने काम नाही का करता येणार आपल्याला. तो एक भाग मला आवडत नव्हता की स्ट्रेसफुल लाईफ. म्हणजे मी स्वतः 1 वर्ष त्या पर्टिक्युलर प्रोग्राममध्ये जसं सांगितलं की मला फॅमिलीसाठी वेळ मिळत नव्हता, स्वतःसाठी वेळ मिळत नव्हता, मुलाबरोबर खेळायला वेळ मिळत नव्हता. म्हणजे माझ्या डोळ्यांना इतका त्रास व्हायला लागला की मला पेन किलर्स घ्याव्या लागायच्या त्यावेळेला. आणि हे सगळं मग हे खरंच वर्थ आहे का हा विचार मनामध्ये यायला लागला. आणि दुसरी गोष्ट अशी की आम्ही जे काही काम करत होतो ह्याचा परिणाम किंवा ह्याचा रिझल्ट समोर दिसत नव्हता. म्हणजे आपण कुठलीही गोष्ट करतो त्याच्यासाठी 1 वर्ष मेहनत करतो पण त्याचं फुलफिलमेंट झालेली समोर दिसत नव्हती. म्हणजे डायरेक्ट इम्पॅक्ट हा दिसत नव्हता समोर. तर तो सुद्धा एक भाग होता याच्यातला की म्हणजे एक उदाहरण द्यायचं झालं तर एक आमची मीटिंग झाली होती सिनियर लीडर्सची मैसूरमध्ये 1 आठवडा. आणि त्या 1 आठवड्यामध्ये 10-12-15 लोकांनी मिळून जो प्लॅन बनवला होता 1 आठवडा, लक्षात घे 12-15 लोक एका रूम मध्ये बसून मिशन क्रिटिकल प्लॅनिंग करतायत. आणि त्यावेळेची पण एक घटना आहे ती तुला मी सांगेन की तो सुद्धा एक ट्रिगर पॉइंट होता, तो सुद्धा एक टर्निंग पॉइंट होता. त्यावेळेला जेव्हा मी मैसूरला गेलो त्यावेळेला माझ्या मुलाचा बर्थडे होता. बर. आणि तो मी मिस केला. ओके. आणि मला अक्षरशः म्हणजे त्यावेळेला ते मिस करतोय म्हणून इतकं वाईट वाटलं की अक्षरशः मी रडलो मैसूरमध्ये की आपल्याला हे कंपल्शन, म्हणजे हे मला हे वाटायचं की हे कंपल्शन आहे माझ्यासाठी की मी नाही म्हणू शकत नाही माझ्या मॅनेजरला. हे वास्तविक पाहता हे खरं नाही आहे, मी नाही म्हणू शकलो असतो किंवा त्याच्यातून काही वे आउटही मला काढता आला असता, पण ते मला त्यावेळी सुचलं नाही कारण मला असं वाटत होतं की माझ्याकडे काही चॉईस नाही आहे. हा भाग झाला. आता सांगायचा मुद्दा असा, तो एक टर्निंग पॉईंट होता बरं का नचिकेत, की मला हे लक्षात आलं की अरे आपल्या लाईफमधली इतकी इम्पॉर्टंट मुवमेंट आपण मिस करतोय, तर हे असंच आपल्याला करायचंय का, हे असंच चालू राहिलं तर कसं मला कसं वाटेल. हा एक टर्निंग पॉईंट खूप मोठा होता. आणि त्यातला गमतीचा भाग, म्हणजे आज त्याच्याकडे मी गंमत म्हणून बघतो, पण त्यावेळेला
तो एक आठवडा आम्ही जो प्लॅन बनवला तो अगदी पुढच्या काही दिवसामध्ये स्क्रॅप केला गेला. बरं. मग माझ्या हे लक्षात आलं की आपण ज्याच्यासाठी जीव ओतून काम करतो ती गोष्ट पुढच्या काही दिवसामध्ये काही लोक काही त्यांची कारण व्हॅलिड असतील ती स्क्रॅप करू शकतात. मग आपण जो सॅक्रिफाईस केला हा खरंच आवश्यक होता का? बरोबर. मग वेगळे चॉईसेस मला माझ्या करिअरमध्ये माझ्या लाईफमध्ये घेता येतील का? पण ते माझे चॉईसेस असतील. म्हणजे इथे मी कोणालाही ब्लेम करू इच्छित नाही आणि करूही शकत नाही की त्यांनी मला कंपेल केलं, कोणी मला कंपेल नाही केलं. पण मला असं वाटत होतं की हे माझी रिस्पॉन्सिबिलिटी, याच्यामध्ये मी नाही म्हणू शकत नाही. तर त्यावेळेला हे लक्षात आलं की मला जर माझं आयुष्य एका पद्धतीने जगायचं असेल तर मला त्याच्यासाठी काहीतरी करणं आवश्यक आहे. हा एक खूप मोठा टर्निंग पॉइंट त्यावेळी मला आठवतो. ओके. पण मला इकडे एक तुम्हाला आता असं विचारायचं आहे की आता तुम्ही हे घटना सांगितली की मुलाचा बर्थडे मिस केला आणि ऑफकोर्स त्याच्यातनं अगदी वाईट वाटणं हे स्वाभाविक आहे, पण अशा गोष्टींमधनं बरेचदा फ्रस्ट्रेशन येतं आणि मग फ्रस्ट्रेशनमधनं एखादा निर्णय घेणं तो न करता तुम्ही त्या तो ट्रिगर पॉईंट म्हणून तुम्ही पुढे जसं म्हटलं की कोचिंग घेतलं आणि मग प्लॅनिंग करून करिअर ट्रान्सफॉर्मेशन कडे तुम्ही व्हायलात, तर हे किती महत्वाचं आहे की फ्रस्ट्रेशनमध्ये एखादा निर्णय न घेता शांतपणे विचार करून प्रोफेशनली प्रोफेशनल अप्रोच ठेवून कोचिंग घेऊन मग ट्रान्सफॉर्मेशन कडे वळणं हे किती महत्वाचं आहे? खूप महत्वाचं आहे नचिकेत. कारण त्या सिच्युएशन मध्ये असताना इमोशनल स्टेट मध्ये की मला हे आवडत नाहीये, खूप मोठं फ्रस्ट्रेशन आलंय, डिसअपॉइंटमेंट झालंय, त्यावेळेला तडकाफडकी निर्णय घेऊन काहीतरी करणं हे होऊ शकतं एखाद्याच्या हातातून. बरोबर. म्हणजे माझ्याही मनात असे विचार आले होते की आजच रिझाईन करून टाकावं की मला हे नाही करायचं. पण दोन तीन गोष्टींमुळे मी थांबलो. एक म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी, की माझ्यावर रिस्पॉन्सिबिलिटी आहे, प्रोफेशनली माझ्यावर रिस्पॉन्सिबिलिटी आहे, हा रोल मी असाच टाकून जाऊ शकत नाही आणि मला जायचं नाही. मग मी माझ्या मॅनेजरशी बोललो की मला काहीतरी वेगळं करायचंय माझ्या करिअरमध्ये आणि त्या दृष्टीने मी विचार चालू केलाय, तर आपण ह्या प्रोग्रॅमला कुठेही नुकसान व्हायला नको म्हणून अशा पद्धतीने प्लॅनिंग करूया. तर हा एक भाग त्यातला. दुसरा पर्सनल रिस्पॉन्सिबिलिटी, की जसं मी म्हटलं की मी एकटा कमावता मेंबर होतो फॅमिलीमध्ये, त्याच्यामुळे तडकाफडकी जॉब सोडून देणं हा काही योग्य निर्णय झाला नसता, दुसरं झालं कारण. तिसरं असं की मला हे क्लिअर आहे का की मला काय करायचं, हे नाही करायचं हे क्लिअर आहे, किंवा काहीतरी वेगळं करायचं हे क्लिअर आहे, पण एक्झॅक्टली काय करायचंय आणि कसं करायचं ह्याचं एक साधारण साधारण रफ प्लॅन डोक्यात आहे का रेडी, तर नव्हता त्यावेळेला. मग त्यावेळी मी हा विचार केला की एक आपण ही तडकाफडकी रिस्पॉन्सिबिलिटी टाकणार नाहीये, आपण इथे प्रॉपर प्रोफेशनल रिस्पॉन्सिबिलिटी कॅरी आउट करून प्रॉपर हँडओव्हर करून आपण बाहेर जाणार आहे. तो एक भाग झाला. दुसरं, माझ्यावर जी काही वैयक्तिक जबाबदारी आहे माझ्या कुटुंबाची ती पण मी निभावणार आहे याच्यामधून. तिसरं, त्यावेळेला आणि वैयक्तिक जबाबदारीमध्ये अजून एक मला सांगावंसं वाटतं की फायनान्शियल प्लॅनिंगचा मला खूप फायदा झाला त्यावेळेला. बरं. माझा मित्र जो माझा फायनान्शियल प्लॅनर पण आहे चिंतील अय्यर म्हणून, ओके, तर त्याच्याशी मी बोललो पहिल्यांदा. म्हणजे माझ्या कुटुंबियांशी बोलल्यानंतर पहिली व्यक्ती जी कोण असेल त्याच्याशी मी बोललो की बाबा मला करिअर चेंज करायचं आहे आणि मला खूप त्रास होतोय करिअरमध्ये, तर तो चिंतील. म्हणजे मला आठवतं एका संध्याकाळी मी त्याच्या घरी गेलो, फ्रस्ट्रेट झालो होतो मी, कम्प्लिटली फ्रस्ट्रेट झालो होतो. मी चिंतीलला म्हणलं की मला तुझ्याशी बोलायचंय की मी काहीतरी निर्णय घेणार आहे पण तो फायनान्शियली किती योग्य आहे हे मला तुझ्याशी डिस्कस करायचं. त्याच्या घरी गेलो मी, मला अजूनही ती संध्याकाळ आठवते. आम्ही त्याच्या टेरेसमध्ये बसलो कॉफी पिता पिता, मी त्याला सगळं माझ्या मनामध्ये जे काय होतं ते सांगितलं, त्यांनीही खूप छान पद्धतीने ऐकून घेतलं आणि त्याच्यावर आम्ही अगदी मनमोकळेपणाने चर्चा केली की आपल्याला इथे काय करायला लागेल, फायनान्शियली काय इम्पॅक्ट होईल, जर मी आता नोकरी सोडली तर इम्पॅक्ट काय होईल, ह्याचाही विचार केला, सारासार विचार केला. त्याच्यामधून गोष्टी क्लिअर झाल्या की आत्ता जर जॉब सोडला तर काय होणार आहे इम्पॅक्ट त्याचा, मग लाईफ गोल्स जे आहेत त्याच्यावरती काय इम्पॅक्ट होणार आहे. आणि चौथी गोष्ट जी की मग मी हा विचार केला की आपल्याला हे करायचंय पण सिस्टमॅटिकली करायचंय.
इवन माझा प्रेफरन्स म्हणजे आपण त्याला पर्सनॅलिटी म्हणतो ही अशी आहे की मला गोष्टी सिस्टमॅटिकली केलेल्या आवडतात किंवा तो माझा प्रेफरन्स आहे. मी म्हटलं आपण एवढा मोठा निर्णय लाईफमध्ये घेणार आहे तर तो सिस्टमॅटिकली घ्यायला पाहिजे आणि इथे मला प्रोफेशनल ऍडवाइसची गरज आहे. त्यावेळेला मी कोच बरोबर सुद्धा काम केलं आणि अशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून तडकाफडकी निर्णय न घेता त्या ट्रॅपमध्ये मी होतो. म्हणजे असं झालं असतं कदाचित नाही करायचं मला, पण माझ्या बायकोशी बोलून फायदा झाला, त्याच्यानंतर माझ्या मॅनेजरशी बोललो मी त्याचा फायदा झाला, माझ्या फायनान्शियल प्लॅनर मित्राशी बोललो, चेंतीलशी बोललो त्याचा फायदा झाला. तर लोकांशी मी बोलत राहिलो, माझ्या मनात जे काय आहे, मला काय करायचंय, माझ्या अडचणी काय आहेत, मला इमोशनली कसं वाटतंय हे मी बोलत राहिलो. ते मी आतल्या आत ठेवलं नाही. त्याचाही खूप मोठा एक फायदा झाला एवढं मी नक्की सांगू शकतो. ओके ओके. पण मग त्याच्यातनं पण दोन गोष्टी होऊ शकल्या असत्या. म्हणजे एक तर तुम्ही जी वाट निवडलीत की फ्रस्ट्रेशन होतं पण ते फ्रस्ट्रेशनला व्यवस्थित चॅनलाइज करून सिस्टमॅटिकली प्लॅन करून ट्रान्सफॉर्मेशनकडे वळलात. दुसरं एक त्यातनं अशी होऊ शकतं की फ्रस्ट्रेशन कुलडाऊन झाल्यावरती माणूस विसरतो आणि ठीक आहे जे चालू आहे ते चालू आहे. तर याच्यासाठी तुमचा स्वभाव हा तुम्हाला मदतीत आला की नाही, ठरवलंय तर करायचंय का, काय सल्ला द्याल तुम्ही की इथून म्हणजे अशा एखाद्या ट्रिगर पॉइंट पासून परत त्या रॅट रेस मध्ये फसत जाण्यापेक्षा तिथून बाहेर निघण्यासाठी प्लॅनिंगला सुरुवात करावी यासाठी काय स्टेप्स घेतल्या पाहिजे, काय ऍक्शन्स घेतल्या पाहिजे तुम्ही? हा करेक्ट. हा एक खूप छान प्रश्न आहे ऍक्च्युली. कारण बऱ्याच वेळेला असं होतं की आपण ऑफिसमध्ये जे काय चाललंय त्याच्यामुळे फ्रस्ट्रेट होतो आणि त्याच्यानंतर दोन आठवड्यांनी विसरून जातो आणि परत आपल्या रुटीनमध्ये आपण परत रुळतो परत एकदा. म्हणजे असं होतं आणि असं माझ्या करिअरमध्ये सुद्धा झालेलं आहे की खरं तर काहीतरी वेगळं करायचंय ही इच्छा कदाचित अनेक वर्षापासून असेल आणि आहे होती. म्हणजे जसं मी तुला म्हटलं की करिअर चेंजचं पुस्तक मी 20 वर्षापूर्वी विकत घेतलेलं आहे आणि ते सुद्धा मी अमेरिकेत असताना. म्हणजे त्यावेळेला 2002-2003 मी फिनिक्स नावाची सिटी अॅरिझोना स्टेटमध्ये तिथे होतो आणि त्यावेळेपासून कदाचित मला असं वाटतं की ते पुस्तक मी का विकत घेतलं त्यावेळेला. जेव्हा जेव्हा माझा एक्सपिरियन्स साधारण 4-5 वर्षाचा होता आणि त्यावेळेला माझं वय कदाचित 30 वर्षाचा होतो मी त्यावेळी. म्हणजे आता हा करिअर चेंजचा निर्णय मी 40 वेळेला घेतला तर कदाचित हे विचार कॉन्शियसली सबकॉन्शियसली जेव्हा मी साधारण 30 वर्षाचा होतो 29-30 वर्षाचा तेव्हापासून साधारण ते चालू झाले होते. पण जसं तू म्हणालास की एवढा मोठा ट्रिगर पॉइंट आला नाही किंवा एवढी मोठी आग लागली नाही. हा त्याला एक चांगला शब्द सुद्धा आहे, बर्निंग डिझायर, राईट. त्याला त्याचा मराठी भाषांतर काय मला माहिती नाही पण बर्निंग डिझायर तेवढी होती का बर्निंग. म्हणजे एक माझा मित्र आहे विवेक म्हणून, तो म्हणतो की शेपटीला आग लागली होती का, राईट. तर शेपटीला आग लागली होती पण तेवढी नाही, तेवढी विझवून टाकली थोडीशी, राईट. तर तसं झालं, मग ती 10 वर्ष तशी गेली. त्याच्याबद्दल मला रिग्रेट नाही, त्याच्याबद्दल मला खेद नाहीये. कारण माझ्या 18 वर्षाच्या आयटी करिअरनी मला खूप दिलं आणि त्याच्यातून मला खूप शिकायला मिळालं, त्याच्याने अनुभव संपन्न झालो मी, त्याच्यामुळे मला फायनान्शियल स्टेबिलिटी थोड्याफार प्रमाणात आली, या सगळ्या गोष्टी घडल्या. आता तुझ्या प्रश्नाकडे मी येतो की मग हे हा जो ट्रिगर आहे याच्यामधून आपण असं होऊ शकतं का की मग ते वाटायला लागतं की जाऊ दे, थोड्या वेळाचं फ्रस्ट्रेशन होतं, परत आपण आपल्या कामाकडे लागूया. मला 40 वेळेला म्हणजे 2014 ही गोष्ट मला ही जाणवायला लागली होती नचिकेत की हे विचार आपल्या मनामध्ये जे येत आहेत ते कुठल्या तरी कारणासाठी आहेत आणि त्याच्याकडे मी एक ऑपॉर्च्युनिटी म्हणून बघायला लागलो. एक ही खूप मोठी संधी आहे. आणि जसं मी म्हटलं की मला हेही जाणवायला लागलं होतं की आता हे जर मी केलं नाही तर मला कदाचित ही संधी परत मिळणार नाही. बरोबर. हे मला जाणवायला लागलं होतं. म्हणून फ्रस्ट्रेशन असून सुद्धा किंवा दुसऱ्या शब्दात सांगायचं तर आपण ही फ्रस्ट्रेशनमुळे घेत असलेली स्टेप नाहीये. कदाचित पुढचा
रोल असेल त्याच्यामध्ये कदाचित एवढी आग लागलेली नसेल प्रोग्राम मध्ये, कदाचित गोष्टी वर्क लाईफ बॅलन्सही ठीक होईल. पण मोठा प्रश्न असा आहे, मोठा प्रश्न असा आहे की हे मला करायचं आहे का पुढची 5 वर्ष 10 वर्ष 15 वर्ष 20 वर्ष. तर त्याचं उत्तर सतत नाही म्हणून येत होत. म्हणजे कदाचित मला टेम्पररी रिलीफ मिळालाही असता, की मी जर माझ्या मॅनेजरला सांगितलं असतं की नाही बाबा हे खूप झालं आता मला असा काहीतरी रोल दे की जिथे मला एवढ्या डोक्याला टेन्शन नसेल, हा तर कदाचित टेम्पररी रिलीफ मला मिळालाही असता. परंतु तो टेम्पररी रिलीफ मला नको होता, कारण त्याच्याकडे मी आयुष्य बदलण्याची एक संधी या दृष्टीने बघायला लागलो होतो. आणि मला हेही माहिती होतं की हे सोपं नसणार आहे. बरोबर. की आपण आज 40व्या वर्षी 18 वर्ष आय टी मध्ये करिअर केल्यानंतर काहीतरी नवीन सुरुवात करणार आहे, मग ती ट्रेनिंग फील्डमध्ये आहे, कोचिंग फील्डमध्ये आहे, जिथे आय विल बी ऑन माय ओन. मग तिथे आपण कसं करणार आहे काय, हे प्रश्न सुद्धा यायला लागले होते. पण एक विश्वास, आत्मविश्वास म्हणू की आणि निर्धार की नाही हे मला करायचंय. कारण ह्याचं एक मोठं कारण आहे की मला ही आयुष्य बदलण्याची संधी आहे. बरोबर. असा तो अशा त्या प्रवासाच्या टप्प्यामध्ये मी होतो. सो आता तुम्ही ठरवलं की वेगळं करायचं आहे, तुम्हाला हे समजलं पण की काय करायचं आहे, मग त्याच्यानंतरचं प्लॅनिंग नेमकं कसं होतं आणि कसे पुढे गेलात आणि मग हे कोचिंग कसं सुरू केलं? ओके. आता कोचिंग कसं सुरू केलं तर मला एक लक्षात आलं की अरे आपला 18 वर्षाचा ग्लोबल एक्सपिरियन्स आहे, तरी सुद्धा आपल्याला आज करिअरमध्ये काही वेगळं करावंसं वाटतंय आणि ते काय करायचंय कसं करायचंय हे करताना अडचणी जाणवत आहेत. मग त्या अडचणी खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या असतात, की काही भीती आहे, काही रोडमॅप क्लिअर नाहीये, आणि या सगळ्या गोष्टी पार करून म्हणजे या अडचणी पार करून आपल्याला पुढे जायचंय. तर आपल्यासारखेच असे हजारो लोक असतील, हजारो प्रोफेशनल्स असतील की जे या सिच्युएशनमध्ये असू शकतात. आणि अगदी खरं सांगायचं तर माझे जे मित्र आहेत, कॉलेजमधले मित्र किंवा ऑफिसमधले मित्र, आम्ही चहा कॉफीला जेव्हा जायचो, इन्फॉर्मल जेव्हा गप्पा व्हायच्या, मनमोकळ्या गप्पा आपण ज्याला म्हणतो, कट्ट्यावरच्या गप्पा, जसं आपण आज या कट्ट्यावर आज आपण गप्पा मारतोय, तशा आम्ही जेव्हा कट्ट्यावर गप्पा मारायचो ना, तेव्हा प्रत्येकाच्या बोलण्यातून हे जाणवायचं की कामामध्ये अडचणी आहेत, स्ट्रेस आहे, लोक फ्रस्ट्रेट झालेत. आणि मी असं नाही म्हणत की सगळेजणच फ्रस्ट्रेटेड होते, पण कुठे ना कुठे एक असमाधान होतं, कुठे ना कुठेतरी एक असुरक्षितता होती, कुठे ना कुठे हा एक भाव होता की अरे मला जे करायचं आहे ना ते करायला मिळत नाहीये, रे हा नोकरी मला एक नाईलाजाने करावी लागतीये, कारण माझ्यावर कुटुंबाची जबाबदारी आहे, मी हा जॉब नाही सोडू शकत, मला जर कोणी $1 million दिले तर मी आज जॉब सोडीन. अशा प्रकारचे जोक्सच्या स्वरूपामध्ये पण खरी रियालिटी तिथे बाहेर येत होती. मग तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपल्याला जो प्रश्न सतावतोय, आपण ज्या फेजमधून जातोय, ह्या फेजमधून हजारो लोक जात आहेत आज. बरोबर. त्यावेळेला मी ठरवलं की आपण कोचिंग सुरुवात जी करणार आहे, कोचिंग कोच म्हणून काम करणार आहे, तर आपण हे मिड करिअर ट्रान्सफॉर्मेशनच्या या एरियामध्ये काम करायचं. ओके. कारण मी स्वतः त्या अनुभवातून गेलोय, मी स्वतः त्या जर्नीमधून गेलोय, त्याच्यामुळे मला हे कळू शकतं की हे काय असतं, काय इम्पॉर्टंट असतं, याच्यामध्ये काय अडचणी असतात आणि काय एक्साइटमेंट असतात, काय ऍस्पिरेशन्स असतात, काय इमोशन्स असतात, ह्या सगळ्या गोष्टींचा मी अनुभव घेतलाय आणि कुठे ना कुठे त्याचा फायदा मला याच्यात होईल. आणि म्हणून मी मिड करिअर ट्रान्सफॉर्मेशनच्या कोचिंगवरती लक्ष केंद्रित केलं. ट्रेनिंग, जसं मी म्हणालो, ट्रेनिंग मला खूप आवडायचं अटेंड करायला, कंडक्ट करायला, त्यामुळे ट्रेनिंग हा दुसरा भाग होता. मग त्याच्यामध्ये फॅसिलिटेशनचा भाग होता. मग तिथे स्वतःला तयार करायचं, मग प्रिपरेशनची जर्नी सुरू झाली. मग तिथे सर्टिफिकेशन्स केली, कोचिंगशी रिलेटेड, फॅसिलिटेशनशी रिलेटेड सर्टिफिकेशन्स केली आणि तिथून ती जर्नी तशा प्रकारे सुरू झाली. त्याच्यामध्ये एक गोष्ट नमूद करावीशी वाटते नचिकेत, की इन्फोसिसमध्ये सप्टेंबर ऑक्टोबर 2014 मध्ये मी ऍक्च्युली राजीनामा दिला, की मी म्हटलं आता मला क्लॅरिटी आली आणि मला हे आता मला जे काही करायचंय ते मी करायला सुरुवात करणार आहे. आणि माझ्या मॅनेजरला हे माहिती होतं की मी केव्हा ना केव्हा रिझाईन करणार आहे, पण तो मला थांबवण्याचा प्रयत्न करत होता विथ गुड इंटेन्शन्स.
मी रिझाईन केल्यानंतर 5 मिनिटात मला त्याचा फोन आला. म्हणलं हेमंत यू हॅव रिझाईन्ड? म्हटलं येस. म्हटलं आय हॅड स्पोकन टू यू अबाउट दिस की आपण मी हे रिझाईन करणार आहे, मला काहीतरी वेगळं करायचंय. तर तेव्हा तो माझ्याशी जवळजवळ अर्धा तास बोलला, माझा मॅनेजर. बरं, की तुला नक्की काय करायचंय, का करायचंय? आणि मी त्याला सांगितलं की का करायचंय हे मला क्लिअर आहे, काय करायचंय हेही थोड्याफार प्रमाणात क्लिअर आहे, कसं करायचंय हे अगदी क्लिअर नाहीये. हा म्हणजे आपण जर इंग्रजीत ह्याचा भाषांतर केलं तर वाय आय वॉन्ट टू चेंज माय करिअर हे माझ्यासाठी क्लिअर होतं, व्हॉट आय वॉन्ट टू डू इन माय न्यू करिअर हेही क्लिअर होतं थोड्याफार प्रमाणात, की कोचिंग करायचंय, ट्रेनिंग करायचंय, कसं करायचंय म्हणजे हाऊ टू डू इट, जर्नी कशी असेल, हा मग मला क्लायंट कुठले मिळतील, मला पैसे किती मिळतील, कधी मिळतील, हे काहीच माहीत नव्हतं. हा हा पार्ट क्लिअर नव्हता, हे मी त्याला सांगितलं अगदी स्पष्टपणे, मनमोकळेप्रमाणे सांगितलं की हे मला क्लिअर नाहीये. तर तो मला म्हणाला की असं तडकाफडकी राजीनामा देऊ नकोस. मी म्हटलं नाही, हे तडकाफडकी नाहीये, याचा मी विचार खूप दिवस करत आलोय. म्हटलं हे तुमच्याकडे पण मी हे शेअर केलेलं आहे याच्यापूर्वी, त्याच्यामुळे हा फ्रस्ट्रेशन मधून आलेला निर्णय नक्कीच नाहीये, हा विचारपूर्वक घेतलेला निर्णय आहे, धाडसी आहे, नक्की धाडसी निर्णय आहे माझ्यासाठी सुद्धा. मला धाकधूक होतीये जॉब सोडताना, पण हा निर्णय मी निर्धाराने घेतलेला आहे. त्यांना काय वाटलं कोणास सोक, ते म्हणाले नाही थांब तू, मी तुला 6 महिन्याची सुट्टी देतो, सबॅटिकल लीव ज्याला म्हणतात, नॉन पेड असते. पण ते म्हणाले नाही तू सबॅटिकल लीव मी तुला अप्रूव्ह करून देतो. आणि तर मी म्हटलं ठीक आहे 6 महिन्याची सुट्टी. त्यांनी मला सजेशन पण दिलं की 6 महिन्याचा वेळ घे, 6 महिने एक्सप्लोअर कर, तुला काय करायचंय त्याचा विचार कर, ब्रेक घे. कारण 1 वर्ष हा प्रोग्राम फार हेक्टिक होता आहे, चालू आहे. सो आय कॅन अंडरस्टँड की यू नीड सम ब्रेक, यू टेक अ ब्रेक, आणि या 6 महिन्यानंतर तू परत ये, आपण बघू. तेव्हा जर तुला क्लिअर असेल की नाही मला हेच कंटिन्यू करायचंय, म्हणजे जे ज्याचा मी विचार केलाय तर तू करू शकतोस, काही प्रॉब्लेम नाही. ते म्हणाले पण तुला जर असं वाटलं की नाही हे फ्रस्ट्रेशन होतं आणि जे काय मला विचार करायचा आहे ते मला नाही करता येणार किंवा अवघड आहे, तर तू परत कंपनीमध्ये आपण तुझ्या तुला जे आवडतील अशा प्रकारचे आपण ऑप्शन्स एक्सप्लोअर करूया, असंही त्यांनी मला आश्वासन दिलं. तर तो एक माझ्यासाठी खूप मोठा आपण ज्याला म्हणतो रिलीफ होता 6 महिन्याचा, की मला 6 महिन्याची सुट्टी आहे, नॉन पेड असली तरी माझ्यासाठी तो वेळ आहे, आणि कुठे ना कुठे एक अश्युअरन्स आहे की समजा हे वर्कआउट नाही झालं तर 6 महिन्यानंतर मी कंपनीमध्ये परत जाऊ शकतो. तर तो एक खूप मोठा त्यांनी मला बेनिफिट न मागता दिला, आणि त्याच्यासाठी मी आय विल बी ग्रेटफुल टू हिम फॉर माय लाईफ अँड आय एम ग्रेटफुल टू हिम फॉर माय लाईफ. तर ते तसं घडल्यानंतर मग मी ते 6 महिने खूप अतिशय चांगल्या पद्धतीने वापरले, अभ्यास केला, लोकांशी बोललो, नेटवर्किंग सुरू केलं प्रोफेशनली, काही फोरम्स जॉईन केले, ते जाऊन मी मीटिंग्स अटेंड करायचो, शिकायचो, त्याच्यामध्ये मी कोचिंग सर्टिफिकेशन कम्प्लीट केलं त्या काळामध्ये. आणि महत्वाचं फॅमिलीसाठी टाइम दिला, मुलाबरोबर भरपूर खेळलो. माझा मुलगा मला म्हणायचा अरे बाबा तुला ऑफिसला नाही का जायचं आता, मी त्याला सांगितलं मी आज सुट्टी घेतलेली आहे, आणि त्याला फार ती गंमत वाटायची की अरे बाबा एवढे दिवस रात्र काम करायचा आणि आता अचानक दिवसभर मोकळाच असतो आणि माझ्याशी खेळतो, अशाही गमती भरपूर त्याच्यामध्ये झाल्या. प्रवास घडला, मला माहित नाही मी तुझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं की नाही, पण मी एक्सपिरियन्स शेअर केला. नाही बिलकुल येस. आणि तुम्ही आता जसं म्हणलात की 6 महिन्याचा हा जो पिरियड होता तुम्ही खूप चांगला युटिलाइज केला, मला त्याच्याबद्दल पण जाणून घ्यायचंय की नेमकं काय केलं, म्हणजे तुम्ही ठरवलं की हे करायचंय, त्याच्याबद्दलची प्रिपरेशन केली, सर्टिफिकेशन घेतले, सगळ्या गोष्टी केल्या, पण नेमका पहिला क्लायंट जो फी भरेल असा मिळायला किती वेळ लागला आणि त्याच्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केले, जसे तुम्ही म्हणाल की फोरम जॉईन केले किंवा, तो एक त्या पिरियड बद्दल थोडासा सांगा ना. हो नक्की नक्की. तर तो 6 महिन्याचा जो वेळ होता, तर त्याच्यावर मी एक ब्लॉग पोस्ट सुद्धा लिहिलंय खरं, त्याचं नाव आहे सबॅटिकल अँड ऍडव्हेंचर. तर तो एक अनुभव वेगळाच होता माझ्यासाठी, म्हणजे पहिल्यांदा मी करिअरमध्ये एवढा मोठा ब्रेक घेतला, कधी 1 आठवड्याची सुट्टी, 2 आठवड्याची सुट्टी, इट इज नॉर्मल, पण 18 वर्षामध्ये मी
महिन्याभराची सुट्टी किंवा 2 आठवड्यापेक्षा जास्त सुट्टी घेतल्याचं मला तरी आठवत नाही. त्याच्यामुळे असा खरंच मोकळा वेळ असा पहिल्यांदा मला मिळाला, पहिली गोष्ट. त्याच्यामधून मग सर्टिफिकेशनचा अभ्यास चालू होता, सर्टिफिकेशन कोर्स मी त्यावेळी चालू केला, त्याची तयारी चालू होती. आणि जसं तू म्हणालास की मग ही तयारी कशी केली किंवा पहिला क्लायंट कसा मिळाला वगैरे, तर पहिल्यांदा सर्टिफिकेशन कम्प्लीट केलं की कारण कोचिंग हे एक रिस्पॉन्सिबल प्रोफेशन आहे, जसं कुठलंही प्रोफेशन, की डॉक्टर असेल तर ही हॅज टू बी क्वालिफाईड डॉक्टर, लॉयर असेल तर इट हॅज टू बी ही हॅज टू बी अ क्वालिफाईड ॲडव्होकेट. तसंच कोचिंगमध्ये सुद्धा आहे की तुम्ही कोचिंग करताना तुम्हाला कोचिंगचं नॉलेज आहे की नाही, तुम्हाला ह्युमन सायकोलॉजी कळते की नाही, हा भाग खूप महत्त्वाचा आहे. कारण कोचिंगमध्ये क्लायंट हा तुमच्याबरोबर त्याच्या आयुष्यातल्या खूप गोष्टी शेअर करत असतो, महत्त्वाच्या गोष्टी, पर्सनल असतात, सेन्सिटिव्ह असतात आणि महत्त्वाच्या असतात क्लायंटसाठी. त्याच्यामुळे कोच म्हणून एक जबाबदारी खूप मोठी असते. तर त्याच्यामुळे ते सर्टिफिकेशन कम्प्लीट करून मी रेडी आहे की नाही कोचिंगसाठी, हा भाग माझ्यासाठी खूप महत्वाचा होता आणि मला त्यात अजिबात घाई करायची नव्हती. तर त्याच्यामुळे सर्टिफिकेशन मी कम्प्लीट केलं, प्रॅक्टिस सुरू केली. सुरुवातीला मित्रांना मी कोचिंग करायचो आणि माझ्या मित्रांचाही मी खूप आभारी आहे की त्यांनी मला ही ऑपॉर्च्युनिटी दिली की प्रॅक्टिस सेशन्स मी त्यांच्या बरोबर करायचो आणि रिअल कोचिंग सेशन्स पण मित्रांबरोबर. त्याच्यातून माझा कॉन्फिडन्स वाढत गेला आणि सुरुवातीला क्लायंट्स कसे मिळवायचे याची काहीच आयडिया नव्हती. एक वेबसाईट बनवली, ती पण मी स्वतःच बनवली, मला आठवतं. म्हणजे मी रात्री जागून वेबसाईट कशी बनवायची याचं ट्रेनिंग घेऊन, गुगलवर सर्च करून, असे सगळे एक्साइटिंग पार्ट पण होता तो, की आपण स्वतःच काहीतरी करतोय ही पण एक खूप मोठी एक्साइटमेंट होती. की आपण एवढी वर्ष एम्प्लॉईड होतो, एक एम्प्लॉई म्हणून म्हणजे नोकरीमध्ये होतो, आता आपण स्वतःच काहीतरी करतोय, हा एक वेगळा अनुभव होता. वेबसाईट बनवल्यानंतर लिंक्डइन प्रोफाईल तर होताच, लिंक्डइन प्रोफाईल अपडेट केला, फेसबुक थोड्याफार प्रमाणामध्ये, आणि माझे मित्र फॅमिली मेंबर्स यांच्या बरोबर मी थोड्याफार प्रमाणात जेव्हा बोलणं होईल तेव्हा शेअर करायला लागलो की मी आता म्हणजे सबॅटिकल माझी संपली नंतर. हा तो एक भाग मी सांगतो तो कम्प्लीट करण्यासाठी, की 6 महिने झाल्यानंतर मी कंपनीमध्ये परत गेलो आणि तेव्हा मी मॅनेजरला इमिडिएटली इन्फॉर्म केलं की मी सबॅटिकलवर परत आलोय आणि मला आता रिझाईन करायचंय, मला आता खरंच जायचंय. तर तेव्हा मॅनेजरनी मला विचारलं की आर यू कॉन्फिडंट, म्हटलं हो मी कॉन्फिडंट आहे आणि मला प्लीज आता रिलीज करा. की आय एम रिअली थँकफुल म्हटलं की तुम्ही मला 6 महिन्याची सुट्टी दिली, परंतु मला आता खरंच क्लिअर आहे की मला हे करायचंय स्वतःहून. त्यांनी मग माझं रेझिग्नेशन ऍक्सेप्ट केलं त्यावेळेला. त्याच्यानंतर मग मी रिझाईन केलं, सो आय वॉज आउट ऑफ द जॉब, सो नाऊ आय वॉज ऑन माय ओन. मग तिथून तो प्रवास सुरू झाला की आपली कोचिंग प्रॅक्टिस कशी सुरुवात करायची, क्लायंट्स कुठून मिळवायचे, मग ते वेबसाईट झाली, सोशल मीडिया झाला. याच्यात एक सगळ्यात महत्वाचा भाग नचिकेत असा आहे की सुरुवातीला ज्यांच्या बरोबर मी काम केलं क्लायंट्स म्हणून सुरुवातीचे, किंवा लिंक्डइन वरनं काही लोकांनी मला कॉन्टॅक्ट केला, अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतके लोकच होते, पण ते माझे इनिशियल क्लायंट्स होते. आणि तिथून मग वर्ड ऑफ माउथ आपण ज्याला म्हणतो, की आपण एखाद्याला चांगली सर्व्हिस दिल्यानंतर ते लोक आपल्याबद्दल ऑटोमॅटिकच आपसुकच चांगलं बोलतात आणि मग रेफरन्स आपल्याला येत राहत. अशा पद्धतीने मग क्लायंट्स यायला लागले आणि असा तो अशा प्रकारे तो प्रवास पुढे जात राहिला. वा मस्त. मग हे म्हणा, तुम्ही तुमच्या एका पॉडकास्टमध्ये हे सांगितलं होतं, तर इथे आपल्या श्रोत्यांना हे सांगाल ना की करिअर ट्रान्सफॉर्मेशनच्या स्टेजेस काय असतात, की काय काय गोष्टी करायला हव्या आणि त्याला लागणारा वेळ साधारण, याच्याबद्दल एक माहिती दिलीत तर खूप मदत होईल. हो नक्कीच. आता ह्याच्यामध्ये स्टेजेस जसं मी अगोदर सांगितलं की तुम्हाला काय करायचंय आणि का करायचंय, बरोबर, हे ह्याचा विचार करा, त्याच्याबद्दल लोकांशी डिस्कस करा, मित्रांबरोबर, फॅमिली मेंबर्स बरोबर, तुमचे कोणी कोचेस मेंटर्स असतील त्यांच्याबरोबर डिस्कस करा की तुमची करंट सिच्युएशन काय आहे, तुम्हाला तुम्ही स्वतःला 5 वर्षानंतर कुठे पाहता,
काय कराल तुम्हाला आवडेल इथून एक सुरुवात करा. आणि हाही विचार करा की फायनान्शियल ऍस्पेक्ट हा खूप महत्वाचा असतो. की आपण मराठीमध्ये जसं म्हणतात की इतर कुठल्याही गोष्टीचं सोंग आणता येतं पण पैशाचं सोंग आणता येत नाही. त्यामुळे फायनान्शियल प्लॅनिंग हा भाग खूप महत्वाचा आहे याच्यामध्ये. तो करणं महत्वाचं आहे. फॅमिलीचा सपोर्ट मिळवणं आवश्यक आहे याच्यामध्ये. आणि मग याच्यामध्ये काही महत्वाच्या गोष्टींचा विचार करणं आवश्यक आहे. एक, तुम्हाला काय करायला आवडेल, इंटरेस्ट काय आहेत. बरं. दुसरं, तुमची स्किल्स काय आहेत. तुमच्याकडे आतापर्यंत तुम्ही समजा आता माझ्यासारखा मनुष्य असेल तर त्याला 18 वर्षाचा अनुभव आहे. तर 18 वर्षात आपण काय काय केलंय, काय स्किल्स आहेत, काय माझ्याकडे नॉलेज आहे, माझ्याकडे एक्सपिरियन्स आणि एक्सपर्टाईज काय आहे हे लिहून काढा. बरं. हा, तर इंटरेस्ट, स्किल्स, त्याच्यानंतर हे पण खूप महत्वाचं असतं की तुमची पर्सनॅलिटी कशी आहे. म्हणजे पर्सनॅलिटी सुद्धा ह्याच्यामध्ये खूप मॅटर करते. आणि पर्सनॅलिटी जेव्हा मी म्हणतो, मी बाह्य पर्सनॅलिटी बद्दल बोलत नाहीये, मी इंट्रिन्सिक पर्सनॅलिटी बद्दल बोलतोय. की तुमचे बिहेव्हिअरल प्रेफरन्सेस काय आहे. एक उदाहरण देतो. एखादा आपण हे ऐकतो ना, इंट्रोवर्ट एक्स्ट्रोवर्ट, बरोबर. एक्स्ट्रोवर्ट लोकांना गप्पा मारायला आवडतात, लोकांशी इंटरॅक्ट करायला आवडतं. तसे इंट्रोवर्ट लोकांना लोकांशी इंटरॅक्ट करायला तेवढं आवडत नाही. त्यांना स्वतः बरोबर वेळ घालवायला जास्त आवडतो. आता उदाहरण असं आहे की समजा एखाद्या इंट्रोवर्ट माणसाला, ज्याला लोकांशी इंटरॅक्ट करायला आवडत नाही, त्याला जर आपण सेल्स जॉब मध्ये टाकलं जिथे पीपल इंटरॅक्शन मस्ट आहे, तो दिवसभरामध्ये 50-100 लोकांशी बोलणार आहे, तर त्याला ते करायला आवडणार नाही. मी असं नाही म्हणत की त्याला जमणार नाही, त्याला जमेल कदाचित, हा, पण त्याला ते आवडणार नाही, मनापासून आवडणार नाही करायला, बरोबर. मग ते कुठे ना कुठे बर्नआउट होतो. तर तिथे पर्सनॅलिटीचा भाग येतो. तेच जर आपण एक्स्ट्रोवर्ट माणसाला सेल्स जॉब मध्ये टाकलं तर त्याला ते करायला आवडेल, कारण त्याला पीपल इंटरॅक्शन निसर्गत किंवा नॅचरली त्याला आवडतं. हा, याचा अर्थ असा आहे का की तो ही विल बी ग्रेट सेल्समॅन? नो, मे नॉट बी. कारण ग्रेट सेल्समॅन होण्यासाठी बाकीचे पण स्किल्स, ऍटिट्यूड, डिसिप्लिन हे आवश्यक आहेत. पण त्याला ते काम करायला आवडेल का? पीपल इंटरॅक्शन हा जर कोर पार्ट आहे तर तो करायला नक्कीच आवडेल. तर हे असे पर्सनॅलिटीचे अनेक पैलू असतात. तर त्याचा अभ्यास आपल्याला करता येतो. त्याच्यासाठी काही पर्सनॅलिटी टेस्ट असतात. आणि आज इंटरनेटवरती हजारो पर्सनॅलिटी टेस्ट फ्रीली अवेलेबल आहेत. बरोबर. तर त्या आपण घेऊ शकतो. पण फक्त पर्सनॅलिटी टेस्ट घेणं हे पुरेसं नाहीये. त्याचा अभ्यास करणं, एखाद्या एक्सपर्ट कडनं ती पर्सनॅलिटी, तो पर्सनॅलिटी रिपोर्ट समजून घेणं महत्वाचं आहे. ते समजून घ्यायचं. तर झालं इंटरेस्ट, त्याच्यानंतर स्किल्स झाले, त्याच्यानंतर पर्सनॅलिटी, त्याच्यानंतर तुमच्या स्ट्रेंथ्स काय आहेत. आता स्ट्रेंथ्स आणि स्किल्स वेगळे आहेत. स्ट्रेंथ्स म्हणजे जे तुम्हाला नॅचरली चांगलं करता येतं किंवा जे तुम्हाला नॅचरली मोटिवेट करतं. आता मला नॅचरली काय मोटिवेट करतं, तर कम्युनिकेशन मोटिवेट करतं. बरं. तर कुठल्याही प्रकारचं प्रोफेशन जिथे लोकांची इंटरॅक्शन, कम्युनिकेशन आणि सेल्फ डेव्हलपमेंट जिथे महत्वाचं असेल, तर ह्या माझ्या स्ट्रेंथ्स आहेत. बरं. तर ह्या स्ट्रेंथ्स जिथे उपयोगी ठरतील, अशा प्रकारचं प्रोफेशन मी जर चूज केलं, तर तिथे मला काम करायला खूप मजा येणार आहे. म्हणजे आज मी कोचिंगमध्ये मला काम करायला खूप मजा येते, कारण ह्या सगळ्या गोष्टी मला करायला आवडतात आणि आनंद देतात. तर हे चौथं झालं. पाचवं, तुमच्या व्हॅल्यूज काय आहेत. व्हॅल्यूज म्हणजे आज माझ्यासाठी वर्क लाईफ बॅलन्स हा फार महत्वाचा आहे. मग तो मला कुठून मिळणार आहे? आज मी जे काम करतो याच्यामध्ये मला वर्क लाईफ बॅलन्स खूप छान मिळतो, कारण मी घरनं काम करतो, माझा स्वतःचा बिझनेस आहे आणि माझे वर्किंग आवर्स मी स्वतः ठरवतो. त्यामुळे माझी जी व्हॅल्यू, अशा व्हॅल्यूज पण आपल्या अनेक असतात की वर्क लाईफ बॅलन्स झालं, फ्रीडम फ्रीडम झालं, फ्लेक्सिबिलिटी, बरोबर, प्रोफेशनलिझम, अशा अनेक व्हॅल्यूज साठी पण टेस्ट असतात. म्हणजे कोणाची व्हॅल्यू पैसा पण असू शकतो. पैसा पण असू शकतो, अगदी खरं आहे नचिकेत, पैसा पण असू शकतो. तर तो पैसा मला कुठून, म्हणजे पैसा मिळवणं महत्वाचं आहे, मग ते कसं होणार आहे? कारण व्हॅल्यूज जेव्हा आपल्या अलाइंड असतात आपल्या लाईफमध्ये जे घडतंय त्याच्याशी, तेव्हा आपल्याला एक समाधान मिळतं. जेव्हा व्हॅल्यूज अलाइनमेंट नसते त्यावेळेला असमाधान असतं. हे डायरेक्ट इक्वेशन आहे. तर ही पाचवी गोष्ट झाली. त्याच्यानंतर हेही बघणं महत्वाचं की माझ्या नीड्स काय आहेत आज. मग त्याच्यामध्ये फायनान्शियल नीड येतात. माझ्या
फ्लेक्सिबिलिटी नीड्स येतात. काही लोकांना फ्लेक्सिबिलिटी आवश्यक असते की मी 9 to 5 नाही काम करू शकत, आय हॅव अदर रिस्पॉन्सिबिलिटीज इन माय लाईफ, मी पार्ट टाइमच काम करू शकतो, ती माझी नीड आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींवरून मग आपण ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण जर निर्णय घेतला आणि ह्याला आपण स्टेप्स म्हणू शकतो. हे सगळं जे आहे ना हे आपल्याला ह्याच्यामधून आपल्याला एक उत्तम प्रकारचं सेल्फ अवेअरनेस डेव्हलप होतो आणि त्या सेल्फ अवेअरनेस मधून आपण निर्णय घेऊ शकतो. आणि बाहेरचे फॅक्टर आपण कन्सिडर करणार नाहीये का, तर करणार आहे, पण आधी स्वतःच्या रिलेटेड जे फॅक्टर्स आहेत सेल्फ अवेअरनेस रिलेटेड ते आधी जर लक्षात घेतले तर गोष्टी खूप सोप्या होतात. म्हणून ह्याला मी इनसाइड आउट अप्रोच म्हणतो की आधी तुम्ही कोण आहात, तुमच्या स्ट्रेंथ्स काय आहेत, इंटरेस्ट काय आहेत, स्किल्स काय आहेत, तुमची पर्सनॅलिटी कशी आहे, तुमच्या व्हॅल्यूज काय आहेत, तुमच्या नीड्स काय आहेत, याचा आधी विचार करा आणि मग त्याच्याशी अलाइंड तुम्हाला जे पाहिजे, जे प्रकारचं करिअर पाहिजे, त्याच्या ऑपॉर्च्युनिटीज बाहेरच्या जगामध्ये कुठे कुठे आहेत अवेलेबल, हे एक्सप्लोरेशन स्टार्ट करा ऍज अ सेकंड स्टेप. आणि अशा पद्धतीने तो प्रवास जातो आणि ह्याच्यामध्ये अनेक टप्पे येतात या प्रवासामध्ये. पण याला मी इनसाइड आउट अप्रोच म्हणतो कारण इथे एक डिस्टिंक्शन मी शेअर करायला मला आवडेल नचिकेत, की बऱ्याच वेळेला आपण जेव्हा करिअर स्टार्ट करतो किंवा अगदी शिक्षण आपण जे घेतो, एक कुठे ना कुठे आपल्याला पियर ग्रुप म्हणा किंवा सोशल प्रेशर कुठे ना कुठे एफेक्ट करतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल, मी इंजिनियर आहे बाय क्वालिफिकेशन, मला इंजिनिअरिंगला जायला कोणी सांगितलं, तर कोणी सांगितलं असं नाहीये, पण मला असं दिसत होतं की माझ्या आजूबाजूचे माझे मित्र इंजिनिअरिंगला गेले. हा, आणि त्यावेळेला डोक्यात असं होतं इंजिनियर व्हायचं नाही तर डॉक्टर व्हायचं, आणि अकॅडमिकली मी चांगला होतो तर असं होतं की अकॅडमिकली जे चांगले आहेत ते इंजिनियर होतात नाहीतर डॉक्टर होतात. मग बायोलॉजी विशेष आवडत नव्हतं म्हणा जे काय असेल की नाही, मग इंजिनिअरिंग हा एक ऑप्शन राहिला. तर हा आउटसाइड इन झाला, म्हणजे मला खरंच इंजिनिअरिंग करायला आवडेल का हा विचार त्यावेळी केला नाही किंवा ते करण्याची त्यावेळी तेवढी मॅच्युरिटी नसेल कदाचित, तर तो भाग झाला. नंतर जॉबमध्ये सुद्धा आल्यानंतर मग हा जॉब चांगला का तो जॉब चांगला हे नेहमी कंपॅरिझनवरती ठरत गेलं. बरोबर, की अरे हा हा मित्र इकडे गेला या कंपनीत, ओ इकडे त्याला एवढा पगार मिळतोय, मला एवढाच मिळतोय, त्याला माझ्यापेक्षा 40% जास्त मिळाले, अच्छा हा इकडे गेला का, आता हा युएसला गेला, अरे हा तर युरोपला गेला. म्हणजे हे सुद्धा कुठे ना कुठे कंपॅरिझन बेसिसवरती करिअर घडत गेली. त्या चुकी असं मी म्हणणार नाही, पण ते कुठे ना कुठे जाऊन ते थांबतं. मग त्या एका पॉइंट नंतर समाधान मिळणं त्याच्यातून बंद होतं. कंपॅरिझन कॉम्पिटिशन एका पर्टिक्युलर पॉइंट पर्यंत आपला विकास घडवू शकते, परंतु एका पर्टिक्युलर पॉइंट नंतर त्याच्यामधून आपल्याला सॅटिस्फॅक्शन मिळणं बंद होतं. म्हणून तो आउटसाइड इन अप्रोच हा न घेता इनसाइड आउट अप्रोच घेतला तर तो जास्त चांगल्या प्रकारे काम करू शकतो, कारण त्याच्यामध्ये आपले स्वतःचे चॉईसेस असतात बेस्ड ऑन सेल्फ अवेअरनेस आणि इथे कंपॅरिझन नसते. मी आज कोचिंग का करतोय कारण माझे मित्र कोचिंग करतायत म्हणून का, नाही कारण मला कोचिंग करायला आवडतं, इथे माझे गुण स्किल्स स्ट्रेंथ्स उपयोगी पडणार आहेत आणि हे मला करायला आवडतं आणि ह्याच्या कोचिंगच्या अनुषंगातून मला समाजामध्ये काहीतरी चांगलं काम करायची संधी सुद्धा मिळते. हे सगळे फॅक्टर्स कम्प्लिटली पर्सनल आहे. एखाद्याला दुसरं काहीतरी काम करायला आवडतं, जसं नचिकेत तू म्हणालास की तू आत्ता ज्या जॉबमध्ये आहेस तर त्या जॉबमध्ये तुला काय करायला आवडतं, दोज फॅक्टर्स आर पर्सनल टू यू. किंवा इव्हन आत्ता हे जे पॉडकास्ट तू करतोयस, राईट, हे पॉडकास्ट करायला तुला आवडतं म्हणून तू हे करतोयस, राईट, अँड आय नो दिस इज युअर पर्सनल चॉईस अँड यू आर पॅशनेट अबाउट दिस, म्हणून हा मराठी कट्टा तू चालू केलायस. तर हे आपण जेव्हा करतो तर ते इनसाइड आउट मधून आलेलं जेव्हा असतं त्यावेळेला तिथे आनंद असतो, तिथे समाधान असतं आणि तिथे एक प्रकारचा निर्धारही ऑटोमॅटिकली तयार होतो. तर असा तो अप्रोच घेतल्यानंतर तर असं तो टप्प्यांचा प्रवास आहे, याच्यामध्ये अनेक ऍस्पेक्ट असतात. तर असं मी ते समराइज करीन. बिल्कुल, आणि फक्त मी अजून त्याच्यात तुम्हाला थोडस पुढे घेऊन जायला विनंती करेल की त्याच्यात कुठल्या कुठल्या गोष्टी केल्या पाहिजे, की जसं फॉर एक्झाम्पल आपण ठरवलं की मला हे करायचं, त्यातले सर्टिफिकेशन्स केले पाहिजे किंवा त्यात शिकलो शिकत गेलं पाहिजे पुढच्या गोष्टी, त्याच्यानंतर तुमचं प्लॅनिंग आणि या सगळ्या गोष्टींना लागणारा वेळ, किती वेळ द्यावा स्वतःला आणि त्याच्यात कुठल्या पद्धतीने पुढे जावं, ते आम्हाला आपल्या श्रोत्यांना सांगितलं तर. हो हो,
खूप छान, हा प्रश्न सुद्धा खूप छान आहे. लोकांना म्हणजे म्हणजे आता मी जेव्हा त्या स्टेजमध्ये होतो मला माहिती नव्हतं हे सगळं करिअर ट्रान्झिशन करायला. आणि करिअर ट्रान्झिशन म्हणजे बर का ना, चिकित ह्याच्यामध्ये अशी पण गोष्ट आहे की करिअर ट्रान्झिशन म्हणजे फक्त असं नाही की ओके इकडचा जॉब म्हणजे मी जॉब सोडला आणि स्वतःचं काहीतरी चालू केलं. करिअर ट्रान्झिशन हे अनेक वेगळ्या वेगळ्या प्रकारचं असू शकतं. म्हणजे बरोबर, मी एका कंपनीमध्ये आहे, मी एक प्रकारचा रोल करतोय, तर मला दुसऱ्या प्रकारचा रोल करण्यामध्ये जास्ती मजा येईल का, हे सुद्धा करिअर ट्रान्झिशन आहे. आणि तेही पॉसिबल आहे. कदाचित असं असू शकेल की नाही मला या ऑर्गनायझेशनमध्ये मजा येत नाहीये काम करायला, कारण कदाचित लेट से की मला व्हॅल्यूज माझ्या अलाईन होत नाहीये किंवा वर्क लाईफ बॅलन्स नाहीये किंवा हा रोल माझ्यासाठी सुटेबल नाहीये, मग जॉब चेंज केला, हे सुद्धा एक प्रकारचं करिअर चेंज आहे. तिसऱ्या प्रकारचं करिअर चेंज म्हणजे की जसं आता तू करतोयस की यू हॅव अ फुल टाइम जॉब, पण तू हे पॉडकास्ट तू पॅशन म्हणून हे फॉलो करतोयस, सो यू आर ऍक्च्युली फॉलोइंग युअर पॅशन ऑन द साईड, राईट? हे सुद्धा करता येतं. तर तुम्हाला जे करायचंय हे वेगळ्या वेगळ्या प्रकारे करता येतं. तर हे मला शेअर करायचं होतं. आणि ह्याच्यामध्ये एक टाइम फ्रेम ठेवणं आवश्यक आहे की कुठल्याही नवीन फील्डमध्ये जाताना तुम्ही स्वतःला वेळ देणं आवश्यक आहे तयारी करण्यासाठी. मग त्याच्यामध्ये ट्रेनिंग असेल, सर्टिफिकेशन्स असतील, मेंटरिंग कोचिंगची जर्नी असेल त्याच्यामध्ये, त्या क्षेत्रामध्ये जे ऑलरेडी लोक काम करतात त्यांच्याशी बोलणं महत्वाचं असतं. तर अशा प्रकारे तुम्ही स्वतःला तयार करता, आणि तयार करताना स्वतःला वेळ द्या. करिअर ट्रान्झिशन करताना स्वतःला मिनिमम, मी असं म्हणेन, मिनिमम 1 ते 1.5 वर्षाचा वेळ द्या तयार करायला. तुम्हाला नवीन करिअरमध्ये एस्टॅब्लिश व्हायचं असेल तर स्वतःला 2 ते 3 वर्षाचा वेळ द्या. आणि ह्याच्यामध्ये घाई करू नका, कारण हा निर्णय जो तुम्ही घेणार आहे करिअर ट्रान्झिशनचा, म्हणजे हे माझं वैयक्तिक मत आहे की हा एक मोठा निर्णय आहे, आणि याच्यामध्ये लॉंग टर्म व्ह्यू घ्या. आणि तशा प्रकारे जर आपण अप्रोच घेतला, लॉंग टर्म अप्रोच घेतला, आणि घाई न करता सिस्टमॅटिकली आपण त्याचा विचार करत गेलो आणि त्याच्यावर काम करत गेलो, तर यश आपल्याला नक्कीच मिळणार आहे. बरोबर. ओके, आता मला याच्याबद्दल दोन अजून प्रश्न असे विचारायचे होते. एक तर तुम्ही जसं मग म्हणाल की कॉलेजमध्ये असताना पियर प्रेशर किंवा पियर याच्यामुळे आपण ते करिअर निवडतो किंवा ती फील्ड निवडतो, तर आज कॉलेजमधले असलेल्या मुलांना तुम्ही काही सल्ला देऊ शकता का की जेणेकरून ते जेव्हा मिड लाईफ मिड करिअर स्टेजला येतील तेव्हा त्यांना क्रायसिसमध्ये जायला नको, कारण अवेअरनेस हा कधी पण जास्त उपयोगाचा असतो, त्यांना काय सल्ला द्याल तुम्ही? ओके, हा ऍक्च्युली खूप महत्वाचा प्रश्न विचारलास, खूप महत्वाचा. आता ह्याच्यामध्ये सल्ला जर मला विचारशील तर मला माहिती नाही की माझी तेवढी योग्यता आहे की नाही सल्ला देण्याची, पण माझ्या अनुभवातून जे शिकलो ते नक्कीच सांगू शकतो. की फक्त कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांना नाही, पण महत्वाचं म्हणजे त्यांच्या आई वडिलांना म्हणजे पालकांना मी सांगू इच्छितो की विद्यार्थ्यांना सुद्धा आणि त्यांच्या पालकांना की मुलामध्ये म्हणजे त्या मुलामध्ये किंवा मुलीमध्ये त्या पर्टिक्युलर स्टुडंटमध्ये कुठल्या प्रकारचे गुण आहेत, म्हणजे आपण ज्याला म्हणतो नॅचरल टॅलेंट, इंटरेस्ट काय आहेत, हे आयडेंटिफाय करा. ते आयडेंटिफाय करण्याच्या सायंटिफिक मेथड्स अवेलेबल आहेत आज. बरोबर. जसं पर्सनॅलिटी टेस्ट आहे, विद्यार्थ्यांच्या एज ग्रुपला ऍप्टिट्यूड टेस्ट असतात की तुम्ही कुठल्या क्षेत्रामध्ये तुमचं इन्क्लिनेशन, म्हणजे आपण ज्याला म्हणतो मल्टिपल इंटेलिजन्सेस असतात, तसं कुठला इंटेलिजन्स तुमचा जास्त चांगला आहे नॅचरली. की समजा एखादा सायन्ससाठी चांगला सुटेबल असेल, एखादा आर्टसाठी असेल, एखादा कॉमर्ससाठी असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्यामध्ये ऑप्शन्स असू शकतात. तर ते आयडेंटिफाय करा. आणि आजकाल करिअरमध्ये खूप ऑप्शन्स आहेत. म्हणजे मी जेव्हा करिअर स्टार्ट केली 1997 की त्याला आता जवळजवळ 24 वर्ष झाली, त्यावेळेला खूप ऑप्शन्स मला माहिती नव्हते. पण आजच्या मुलांना, आपण 2021 आहोत आज, आज अवेअरनेस खूप आहे टेक्नॉलॉजीमुळे, इंटरनेटमुळे. म्हणजे हे जग एक पूर्ण आपल्या आवाक्यात आलेलं आहे किंवा कनेक्शन्स आहेत आपल्याकडे. तर ह्याच्यामुळे अनेक प्रकारच्या संधी आणि करिअर ऑप्शन्स मुलांना, स्टुडंट्सना आज अवेलेबल आहेत. ते सगळे स्टडी करा, त्याचा एक्सप्लोरेशन करा, पण आधी स्वतःला काय करायला आवडेल, इंटरेस्ट, स्ट्रेंथ्स, ऍप्टिट्यूड, पर्सनॅलिटी, ह्या सगळ्याचा विचार करून आपल्याला काय करता येईल
याचा विचार करा आणि त्या दृष्टीने तुम्ही जर लवकर सुरुवात केली आणि शॉर्ट टर्म अप्रोच न घेता लॉंग टर्म अप्रोच घेतलात, कारण जेव्हा स्टुडंट्स करिअर सुरुवात करतात त्यांच्या समोर ऍटलीस्ट एक 40 वर्षाचा टाइमफ्रेम असतो मिनिमम, राईट? समजा एखाद्याने 21व्या वर्षी काम करायला सुरुवात केली तर तो साधारण एक आपण कन्व्हेन्शनल रिटायरमेंट एज 60 जरी धरलं तरी साधारण एक 40 वर्षाचा कालावधी, आणि 40 वर्ष हा खूप मोठा कालावधी, राईट? 40 वर्ष हा खूप मोठा कालावधी आहे. तर टेक अ लॉंग टर्म अप्रोच, म्हणजे मी असं म्हणतो याला की टेक अ मॅरेथॉन अप्रोच. असा विचार करू नका की मी पुढच्या 1 वर्षात कुठे पोहोचणार आहे, मला किती पैसे मिळणार आहेत, मी कुठल्या पोझिशनला पोहोचणार आहे, हा विचार करू नका. म्हणजे हे फक्त स्टुडंटसाठी नाही, हे प्रोफेशनलसाठी ऍट व्हेरियस स्टेजेस सगळ्यांसाठी आहे की पुढच्या 5 वर्षामध्ये, 10 वर्षामध्ये, 15 वर्षामध्ये, 20 वर्षामध्ये तुम्हाला कुठे पोहोचायचं ह्याचा विचार करा आणि त्याप्रमाणे स्टेप्स घ्या. मी असं नाही म्हणत की शॉर्ट टर्म गोल्स इग्नोर करा, असं मी म्हणत नाहीये. परंतु जेव्हा तुम्ही करिअरचा विचार करता शक्यतो लॉंग टर्म विचार करा, म्हणजे तुम्ही ते 100 मीटरच्या स्प्रिंटमध्ये थकून जाणार नाही. बरेच लोक 6 महिन्यात प्रमोशन झालं नाही, आता झालं, माझ्या करिअरचं काही होणार नाही, हे विचार माझ्याही मनामध्ये आले होते जेव्हा मी त्या स्टेजला होतो की आता माझं प्रमोशन हुकलं, आता काहीच माझं होणार नाही. तर तसं नसतं, आपल्या समोरचा टाइमफ्रेम बघून. त्यामुळे 100 मीटर स्प्रिंटमध्ये फोकस न करता मॅरेथॉन म्हणून ह्याच्याकडे बघा. जो विनर असतो शर्यतीचा तो पहिल्या 100 मीटरमध्ये पुढे असतो असं नाहीये, 500 मीटरमध्ये तो पहिला असतो असं नाहीये, कदाचित तो 10वा असेल किंवा 20वाही असेल, 15वाही असेल, पण तो मॅरेथॉनकडे लॉंग टर्म व्ह्यूनी बघत असतो आणि त्याप्रमाणे त्यांनी प्लॅनिंग केलेलं असतं आणि त्याप्रमाणे तो स्वतःला प्रिपेअर आणि पेस करत असतो. तर पेसिंग करणं हे करिअरमध्ये महत्वाचं आहे, एवढा सल्ला मी नक्कीच देऊ शकेन. नक्कीच, मस्त. आता मला थोडासा वेगळा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे, तो म्हणजे असा की तुमच्या बाबतीत आपण बघितलं की तुमचं एकदम सगळ्या गोष्टी म्हणजे काय म्हणतात त्याला परफेक्ट होत्या, की 18 वर्षाचं खूप छान करिअर झालं होतं, त्याच्यामुळे फायनान्शियल सगळ्यात म्हणजे स्टॅबिलिटी होती, तुम्ही 18 वर्षात स्वतःला प्रूव्ह करून दाखवलं होतं, त्याच्यामुळे तुम्हाला घरच्यांचा पण छान सपोर्ट होता, सगळ्या गोष्टी होत्या, तुमचं प्लॅनिंग हे तुमची स्ट्रेंथ असल्यामुळे तुम्ही सगळं प्लॅनिंग करून ह्या सगळ्या गोष्टी केल्या. पण एखादा व्यक्ती असाही असू शकतो की जो जास्त इम्प्रॉम्प्टू डिसिजन घेणारा असेल, प्लॅनिंग ही त्याची स्ट्रेंथ नसेल, फायनान्शियली खूप स्ट्रॉंग नसेल आणि कदाचित करिअर आधीचं करिअरमध्ये खूप जास्त सक्सेसफुल नसेल, पण आपण अशी उदाहरणं बघितलीत की आधी नसतो सक्सेसफुल पण नंतर खूप सक्सेसफुल होतो, असा एखादा व्यक्ती तुमच्याकडे आला आणि त्यांनी नोकरी करिअर ट्रान्सफॉर्मेशनचा निर्णय घेतला असेल इम्प्रॉम्प्टू, तर त्याला तुम्ही काय सल्ला द्याल आणि कुठल्या प्रकारे पुढे आता करायला सांगाल? अशा प्रकारचे खूप क्लायंट्स येतात नचिकेत. अगदी खरं सांगायचं तर गेल्या आता 7 वर्षामध्ये, 7वं वर्ष आता मी कोचिंग करतो, याच्यामध्ये सांगायला आवडेल मला की गेल्या 7 वर्षामध्ये जवळजवळ 250 क्लायंट्स बरोबर मी काम केलं, 1-on-1 लॉंग टर्म जर्नीज, म्हणजे 6 महिने, 9 महिने, 1 वर्ष, काही क्लायंट्स 3 वर्ष, 4 वर्ष माझ्या बरोबर काम करतात. तर अशाही प्रकारचे अनेक लोक येतात की इम्प्रॉम्प्टू डिसिजन घेतला आहे किंवा अनुभव कमी आहे, प्रोव्हन ट्रॅक रेकॉर्ड नाही आहे. परंतु इथे महत्वाचं असं आहे, जसं मी म्हटलं की पहिली गोष्ट हे बघा की तुमचा इंटरेस्ट काय, तुम्ही का करू इच्छित आहे. केवळ तुम्ही फ्रस्ट्रेट झालाय म्हणून काही वेगळं बघताय, मग ते फ्रस्ट्रेशन एक्झॅक्टली कशामुळे आहे, हे तुमच्या मॅनेजरमुळे आहे का? असेही क्लायंट्स माझ्याकडे आलेत की मॅनेजर बरोबर माझं जमत नाही, मग मी आता जॉब सोडतो आणि काहीतरी वेगळंच मला तडकाफडकी वेगळंच काहीतरी करायचंय. मग त्यावेळेला हा विचार करणं आवश्यक असतं की बाबा एका मॅनेजरमुळे किंवा एका माणसाबरोबर तुझं जमत नाही म्हणून तू नोकरी सोडणार आहेस का, किंवा हा योग्य निर्णय ठरेल का तुझ्यासाठी, मग त्याचा इम्पॅक्ट काय असेल. मग त्यावेळेला तो निर्णय इमोशनली रिॲक्ट न करता घेणं हे महत्वाचं आहे की त्याचा इम्पॅक्ट होणार असेल तर मग किंवा त्या पर्टिक्युलर कंपनीमध्ये मला नाही मिळते, ग्रोथ मिळत नाही. अशा प्रकारचे खूप क्लायंट्स येतात की या कंपनीमध्ये आहे, चांगलं काम केलंय, पण ग्रोथ मिळत नाही. मग या कंपनीमध्ये ग्रोथ मिळत नाहीये, मग तुम्ही काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करा, पण पहिल्यांदा हे फाइंड आउट करा की तुमचे स्ट्रेंथ्स काय आहेत, स्किल्स काय आहेत, इंटरेस्ट काय आहेत, तुम्हाला करिअर चेंज का करायचंय. आणि ही जर्नी ही एक्सप्लोरेशनची जर्नी असते की आपल्याला हे इमिडिएटली क्लिअर नसतं बऱ्याच लोकांना, मॅक्सिमम लोकांना, की आपल्याला हे नाही करायचं मग काय करायचंय,
हे असं ही क्लॅरिटी ती काही जादूची कांडी नाही आपल्याकडे की जादूची कांडी फिरवली की हा आता मला काय करायचंय ही जादूची कांडी सांगेल तर तसं होत नाही. पण जादूची कांडी कुठे आहे तर जादूची कांडी ह्याच्यामध्ये आहे की तुम्ही सिस्टमॅटिकली प्रोसेस फॉलो करा. ओके आता मी मेथॉडिकल आहे म्हणून प्रोसेस हा वर्ड युज करतो किंवा प्लॅनिंग युज करतो पण ह्याच्यामध्ये आपण मी त्याला म्हणतो सक्सेस पाथ. एक प्रोव्हन फ्रेमवर्क असू शकतं आणि आहे जे आम्ही वापरतो प्रोव्हन मेथड आहे. आता मी जो निर्णय घेतला करिअर ट्रान्झिशनचा आणि ज्या वेळेला मी करिअर चेंज केली त्यावेळेला मी एक सिस्टमॅटिक पाथ घेतला का तर मला माहिती नाही. कदाचित काही स्टेप सिस्टमॅटिकली घेतले असतील काही गोष्टी ट्रायल अँड एररनी सुद्धा केलेल्या आहेत मी. पण जेव्हा मी कोचिंग करायला लागलो आणि एस्पेशली मिड करिअर ट्रान्सफॉर्मेशन कोचिंग करायला लागलो त्यावेळेला मी ह्याच्यावर अजून वाचन केलं आणि माझ्या स्वतःच्या जर्नीकडे बघितलं तेव्हा मला असे काही पॉइंट्स लक्षात आले की अरे हा ही गोष्ट आपण सिस्टमॅटिकली करू शकलो असतो याच्यासाठी आपल्याला ट्रायल अँड एरर करण्याची गरज नाहीये. मग ह्या सिस्टमॅटिक पद्धतीने जर आपण गेलं तर आपल्याला त्याच्यातून होणारा त्रास कमी होतो वेळ कमी लागतो आणि अनसर्टेनिटी खूप प्रमाणामध्ये कमी होते. म्हणून जसं तू म्हणालास की समजा एखाद्याने इम्प्रॉम्प्टू डिसिजन घेतला त्याला क्लिअर नाहीये तर इट इज ऑलवेज युजफुल की तुमचे फ्रेंड्स म्हणजे मित्रांबरोबर चर्चा करा तुमच्या ओळखीचे जे लोक असतील ज्यांना तुम्ही मेंटर म्हणू शकता किंवा ज्यांनी करिअर चेंज केलं त्यांच्याशी बोला तुमच्या फॅमिली मेंबर्सशी बोला पुस्तकं वाचा त्याच्याशी रिलेटेड. जसं मी म्हटलं पाथ फाइंडर हे खूप छान पुस्तक आहे. एक पुस्तक मी आता लिहितोय ते पब्लिश होईल त्यावेळेला मी सांगेनच. तर आमच्या वेबसाईटवर म्हणजे माझ्या वेबसाईटवरती सुद्धा खूप इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे. तर ह्या सगळ्या सपोर्ट सिस्टीम वापरल्यानंतर तुम्हाला तुमचा निर्णय अतिशय अधिक चांगल्या प्रकारे घेता येईल ज्याच्यामुळे तुम्हाला होणारा त्रास वाचू शकेल. तर अशा प्रकारचं मी एक सजेशन देऊ शकतो. एक शेवटचा प्रश्न विचारतो मग पुढच्या राऊंडकडे बघू आपण की तुम्ही पण मग अशी जसं म्हणालात की प्रोफेशनल कोचिंगकडे बघण्याचा दृष्टिकोन नाहीये. म्हणजे आपण डॉक्टरला तुम्ही जसं म्हणाल की डॉक्टरला पैसे देतो वकिलांना पैसे देतो पण कोचिंग साठी पैसे खर्च करणं हे अजून तेवढा अवेअरनेस नाहीये. आता बऱ्याच गोष्टींसाठी नाहीये बेसिकली. आता सायकोलॉजी किंवा सायकॅट्रिस्ट सायकोलॉजिकल हेल्प घेण्यासाठी लोक आता बऱ्यापैकी अवेअर झाले आहेत त्याच्याकडे जायला लागलेत पण अजूनही लाईफ कोच म्हणा करिअर कोच म्हणा याच्याकडे अजून तेवढा दृष्टिकोन तसा अजून झालेला नाहीये. तर तो अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी मला तुमच्याकडनं हे समजून घ्यायचं आहे की या सगळ्याची प्रोसेस कशी असते की तुमच्याकडे लोकांनी कसं अप्रोच व्हावं तुमच्यासारख्या प्रोफेशनल कोचकडे लोकांनी कसं अप्रोच व्हावं ती प्रोसेस कशी असते आणि साधारण याला लागणारा वेळ आणि पैसा हा कसा असतो. कारण बरेचदा ही एक मेंटॅलिटी असते की अशा प्रकारचे लाईफ कोच किंवा करिअर कोचेस हे एखाद्या एका स्टेजच्या वरती काम करणाऱ्या किंवा एका पगाराच्या एका अमाऊंटच्या वरती कमवणाऱ्या लोकांसाठीच असते. सो एक अशी मेंटॅलिटी असते तर त्याच्याबद्दल थोडासा प्रकाश त्याच्यावर थोडा प्रकाश टाकला तर मला असं वाटतं अवेअरनेस क्रिएट होण्यात मदत होईल. हो नक्कीच. हो आता प्रोफेशनल कोचिंग हे तसं बघितलं तर भारतामध्ये त्या मानाने नवीन आहे. म्हणजे गेल्या 5-7-8 वर्षामध्ये कोचिंग बद्दल ऐकायला मिळतं त्याचे बेनिफिट्स पेपरमध्ये न्यूज पेपर्समध्ये पब्लिश होतात. काही सेलिब्रिटीज ही कोचिंग बद्दल बोललेले आहेत की जसं ऋतिक रोशन कोचिंग बद्दल बोलला आहे. तर कोचिंग भारतामध्ये नवीन आहे पण प्रगत देशांमध्ये म्हणजे US किंवा युरोपियन कंट्रीजमध्ये कोचिंग हे जवळजवळ 30 वर्षापूर्वी सुरू झालंय. त्याच्यामुळे तिथे अवेअरनेस वाढलाय. तिथे अवेअरनेस इथल्यापेक्षा खूप जास्त आहे. आपल्याकडे अवेअरनेस जागरूकता कोचिंग बद्दल त्या मानाने कमी आहे. त्याच्यामुळे बऱ्याच लोकांना म्हणजे आमच्या माझ्याकडे जे क्लायंट्स येतात त्यातले 99% लोकांनी कोचिंग कधीही घेतलेलं नसतं. कोचिंगचा एक्सपिरियन्स अनुभव कधीही घेतलेला नसतो लोकांना. आता कसं झालंय की जसं तू म्हणालास की तब्येतीशी रिलेटेड काही असेल तर आपण डॉक्टरकडे जातो हे ऑब्व्हियस आहे राईट. कारण ते एस्टॅब्लिश प्रोफेशन आहे.
जसं लॉयर किंवा ऍडव्होकेट हे एस्टॅब्लिश प्रोफेशन आहे, चार्टर्ड अकाउंटंट हे एस्टॅब्लिश प्रोफेशन आहे, तसं कोचिंग हे एस्टॅब्लिश प्रोफेशन आता एस्टॅब्लिश होऊ पाहत आहे किंवा होईल, हे काही वर्षामध्ये एस्टॅब्लिश होईल. आता ह्याच्यामध्ये एक जसं तू विचारलंस की एका पर्टिक्युलर लेवलच्या वरच कोचिंग अवेलेबल असतं का किंवा अफोर्डेबल असतं का, तर असं अजिबात नाहीये. कोचिंग हे कुठल्याही माणसाला, जसं डॉक्टर हा म्हणजे 40 नंतरच्याच माणसाला फक्त डॉक्टरची गरज असते का, तर तसं नाहीये. राईट, अगदी लहान मुलापासून डॉक्टरची गरज असते. कोचिंग मी असं म्हणेन की ज्या वेळेला कुठल्याही व्यक्तीला असं वाटतं की मला काहीतरी गोल अचीव करायचा आहे आणि तिथे मला अडचणी येतात, मग तो गोल कुठल्याही प्रकारचा असो, करिअर रिलेटेड असो, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट रिलेटेड असो, पर्सनल डेव्हलपमेंट रिलेटेड असो, किंवा इवन रिलेशनशिप बिल्डिंग रिलेटेड असो, किंवा कुठल्याही प्रकारचा गोल असो, किंवा क्लॅरिटी डेव्हलप करायची आहे मला, इथे कोचिंग उपयोगी पडू शकतं. आणि कुठल्याही वयोगटामध्ये जनरली आपण असं म्हणतो की साधारण ऍडल्ट्स आपण ज्याला म्हणतो की त्या कुठल्याही त्या वयोगटानंतर कोचिंग हे उपयोगी ठरतं. आणि एक गोष्ट याच्यामध्ये मी अशी सांगेन की आज आपण कुठलेही टॉप ऍथलीट्स बघितले जागतिक दर्जाचे, प्रत्येकाचा कोच असतो. आपण आज आपण बघितलं क्रिकेट टीम आहे इंडियाची, राईट, भारताची क्रिकेट टीम आहे, त्यांचा पण कोच आहे आणि कोच हा एक खूप महत्वाचा रोल प्ले करत असतो. बरोबर. आपण इंडिव्हिज्युअल स्पोर्ट्स ज्याला म्हणतो म्हणजे टेनिस झालं, बॅडमिंटन झालं, राईट, ते वर्ल्ड क्लास प्लेयर्सच्या प्रत्येक प्लेयर्सला एक कोच आहे. म्हणजे रॉजर फेडररला सुद्धा कोच आहे, योकोविचला पण कोच आहे, नडालला पण कोच आहे. आज आपण बॅडमिंटन मध्ये घेतलं, पीव्ही सिंधूचं नाव आपण ऐकतो, तिचा कोच गोपीचंद जो आहे त्यांनी ती तिच्या यशाचं खूप क्रेडिट गोपीचंदला देते, त्याच्या तिच्या कोचला देते. तसंच सायना नेहवाल झाली, सचिन तेंडुलकरनी त्याच्या यशाचं खूप मोठं श्रेय त्याच्या सरांना म्हणजे कोचना म्हणजे आचरेकर सरांना दिलेलं आहे. आचरेकर सरांना. बरोबर. तर आपल्याला हे बघणं महत्वाचं आहे की हे वर्ल्ड क्लास लोक आहेत आणि आपण आता ऍथलेटिक्स किंवा स्पोर्ट्स रिलेटेड जिथून कोचिंग हे असं चालू झालं. बरोबर. तिथे तुम्ही चॅम्पियन होण्यासाठी किंवा चॅम्पियन झाल्यानंतर सुद्धा ते टिकवण्यासाठी तुम्हाला कोचिंगची गरज असते. तुम्ही कोचिंग ह्याच्यासाठी घेत नाही की तुमच्यामध्ये काहीतरी कमी आहे, ही मानसिकता चेंज होणं आवश्यक आहे. कोचिंग मध्ये मला इतका विश्वास आहे की मी स्वतः मध्ये इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी कोचिंग स्वतः घेणं सुद्धा तितकंच आवश्यक आहे जितकं मी माझ्या क्लायंट्सना कोचिंग देतो, कारण इट इज ए कंटिन्युअस जर्नी. आता अफोर्डेबिलिटी बद्दल सुद्धा तू विचारलंस नचिकेत, की याच्यामध्ये माझा पर्स्पेक्टिव्ह असा असतो की तुम्ही प्राइस कडे बघताय का व्हॅल्यू कडे बघताय. पहिली एक गोष्ट मी सांगतो की अफोर्डेबिलिटी ही एक रिलेटिव्ह टर्म आहे आणि ह्याच्या आपल्या आपण आपलं आपल्या आपलं पैशांबरोबर सायकोलॉजिकल रिलेशन कसं आहे ह्याच्यावरती पण खूप गोष्टी डिपेंड करतात. म्हणजे थोडक्यात उदाहरण द्यायचं झालं तर आज आपण कुठलं आपलं करिअर आपलं लाईफ, मी हा प्रश्न विचारतो इंग्रजीमध्ये आहे पण हा प्रश्न विचारतो की व्हॉट इज द बिगेस्ट ॲसेट इन युअर लाईफ. नचिकेत, इफ आय आस्क यू दॅट क्वेश्चन, व्हॉट इज युअर बिगेस्ट ॲसेट इन युअर लाईफ, काय उत्तर असेल तुझं? मे बी द एज ऑर द टाइम दॅट आय हॅव. दॅट यू हॅव ना, एज दॅट यू हॅव ऑर टाइम दॅट यू हॅव, म्हणजे याचं थोडक्यात उत्तर असं आहे की यू आर द बिगेस्ट ॲसेट इन युअर लाईफ. बरोबर. राईट. सो मग तिथे हा प्रश्न येतो की आपण स्वतःसाठी किती इन्व्हेस्टमेंट करतो, स्वतःच्या डेव्हलपमेंटसाठी, स्वतःच्या इम्प्रुव्हमेंटसाठी किती डेव्हलपमेंट करतो, हा प्रश्न येतो. करेक्ट. आज आपण मोबाईल फोन घेतो, राईट, कुठलाही मोबाईल फोन घ्यायला गेलं तरी सुद्धा जनरली म्हणजे ऍव्हरेज रेंज सांगतोय मी 20,000, 30,000, 40,000 लोक लाखो रुपयाचेही फोन घेतात. बरोबर. मी एवढं नक्की सांगू शकतो की तुम्ही मोबाईल फोन, एक मोबाईल फोन जर 2 वर्षांनी घेत असला, राईट, तर मोबाईल फोन साठी, नवीन मोबाईल फोन साठी जेवढा तुम्ही खर्च करता, कोचिंग फीस सुद्धा त्याच्यापेक्षा जास्त नाहीये. अरे वा, खूप छान एक्सप्लेन केलं तुम्ही. आणि मोबाईल फोन तुम्हाला 2 वर्ष चालेल आणि तो तुम्हाला सर्व्हिस देईल. कोचिंग हे लाईफ लॉंग आहे, जे काही तुम्ही शिकाल, स्वतःमध्ये जी डेव्हलपमेंट त्यावेळेला घडवाल
आणि त्यावेळेला जी इम्प्रुव्हमेंट तुम्हाला मिळेल त्याच्यातून जे शिकाल तुम्ही स्वतःबद्दल लाईफबद्दल करिअरबद्दल हे तुमच्याकडे राहणार आहे आयुष्यभर. तर ही आयुष्यभरासाठीची स्वतः स्वतःमध्ये केलेली इन्व्हेस्टमेंट आहे अशा पद्धतीने मी कोचिंगकडे बघतो. मस्त. हे वंदना, आता आपण आपल्या पुढच्या राऊंडकडे बघूया. एका वाक्यात उत्तरं द्यायची आहेत. ओके. तुम्ही वाचलेलं एक पुस्तक जे ज्यांनी तुम्हाला इन्स्पिरेशन मिळालं आणि जे तुम्ही लोकांना रेकमेंड करा, त्यात तुम्ही एक पाथफाइंडर हे सांगितलेलंच आहे, त्याच्या व्यतिरिक्त अजून एखादं सांगितलं तर? हो, नक्की सांगू शकेन. दुसरं पुस्तक आहे इनर इंजिनिअरिंग, सद्गुरूंचं जे पुस्तक आहे. सद्गुरूंचं. ओके. वा, मस्त. तुमच्या आयुष्यातली दैनंदिन जीवनातली एखादी सवय की ज्याच्यामुळे तुम्हाला असं वाटतं की तुम्ही जे काय अचीव करू शकलात ते करू शकलात? सवय म्हणू शकतो किंवा त्याला एक कॅरेक्टरिस्टिक्स म्हणू शकतो की सिन्सिअरिटी आणि फोकस. जेही काही काम करतो खूप सिन्सिअरली करतो आणि जेही करतो ते खूप फोकस देऊन करतो. तुमच्याच तोंडातून ऐकलेलं एक वाक्य आहे, त्याच्याबद्दल थोडक्यात सांगा. ते म्हणजे की नॉट टेकिंग रिस्क इज द बिगेस्ट रिस्क. करेक्ट. आता अगदी खरं सांग म्हणजे एका वाक्यात उत्तर द्यायला सांगितलंच, पण मी थोडस मोठं उत्तर देणार आहे की मी माझ्या जर जीवनातल्या प्रवासाकडे बघितलं आणि पर्सनॅलिटी जर माझी बघितली तर मी एकदम ट्रेडिशनल कॉन्झर्वेटिव्ह रिस्क अवर्स पर्सन आहे. त्यामुळे माझे मित्र कधी कधी मला प्रश्न विचारतात किंवा जे मला खूप लहानपणापासून, अरे तू एवढी मोठी रिस्क कशी काय घेतलीस? पण जेव्हा मला हे कळालं की मी जर ती रिस्क घेतली नाही तर तीच मोठी रिस्क ठरणार आहे, सगळ्यात मोठी रिस्क ती ठरणार आहे. तर त्याच्यामुळे तर तसं मी एक्सप्लेन करीन की मला ही खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी दिसली की मी माझं आयुष्य जर आत्ता एक्सप्लोअर नाही केलं स्वतःला माझं. आपण बऱ्याच वेळेला म्हणतो ना की पोटेन्शियल आहे माझ्यामध्ये पण ते टॅप होत नाहीये, मला पोटेन्शियल माझं फुलफिल होत नाहीये. पोटेन्शियल जर फुलफिल करायचं असेल तर रिस्क ही कुठे ना कुठे घ्यावीच लागणार आहे. अविचारी रिस्क घेऊ नये, नॉट रेकमेंडेड, पण विचारपूर्वक रिस्क घेणं आवश्यक आहे. आपण ज्याला इंग्रजीमध्ये कॅल्क्युलेटेड रिस्क म्हणतो ती मी डेफिनेटली रेकमेंड करेन. बिलकुल. एखादी अशी गोष्ट जी तुम्ही आत्ता करू शकताय पण जी तुम्ही नोकरी करत असताना म्हणजे पॉसिबल नव्हतं तुम्हाला करू शकणं? हा, तशा खूप गोष्टी आहेत. हा, दोन तीन गोष्टी सांगतो. एक, मी घरनं काम करतो, राईट, त्यामुळे दिवसभर मी घरी असतो. ब्रेकफास्ट, लंच, डिनर, टी, एव्हरीथिंग, म्हणजे सगळ्या कुटुंबियांबरोबर टाइम स्पेंड करू शकतो. मुलाबरोबर दिवसभरामध्ये केव्हाही खेळू शकतो, स्केड्यूल प्रमाणे स्केड्यूल करतो आम्ही. संध्याकाळी 5 ते 7 टाइम हा मुलासाठी दिलेला असतो. तिसरी गोष्ट, वीकडेला जाऊ शकतो शॉपिंगला. आता हे पॅन्डेमिकमुळे बंद आहे पण माझे आवर्स फ्लेक्सिबल असतात आणि आय डिसाइड माय ओन वर्किंग टाइम्स इन कोलॅबोरेशन इन अंडरस्टँडिंग विथ माय क्लायंट्स. त्याच्यामुळे वीकडेला माझ्याकडे वेळ असतो रिकामा, जो मला नोकरीमध्ये अजिबात पॉसिबल नव्हता. आणि चौथी गोष्ट म्हणजे मी माझं काम साधारण 10:30 सुरू करतो आणि आय टेक ब्रेक्स इन बिटवीन. तर ह्या सगळ्या गोष्टी नोकरीमध्ये पॉसिबल नव्हत्या. मी आठवड्यातून जेव्हा पाहिजे त्यावेळेला प्लॅन करून सुट्टी घेऊ शकतो. त्याच्यामुळे बंधन नाही आहे माझ्यावरती. काम मी माझं करत असतो, रिस्पॉन्सिबिलिटी फुलफिल करत असतो, परंतु वर्क लाईफ बॅलन्स हा नव्हता नोकरीमध्ये. तर तो वर्क लाईफ बॅलन्स आहे. तर अशा अनेक गोष्टी आहेत, ऍटलिस्ट 5-6 गोष्टी ज्याच्याबद्दल मला खूप समाधान आणि आनंद आहे की या गोष्टी मी आज करू शकतो ज्या नोकरीमध्ये पॉसिबल नव्हत्या. अजून एक गोष्ट सांगतो, राईट, मनी, राईट, मनी पार्ट, की नोकरीमध्ये तुम्ही एका पर्टिक्युलर लिमिट पर्यंत पैसे कमवू शकता. जेव्हा तुम्ही स्वतः काम करता आणि स्वतःचा बिझनेस असतो तिथे तुम्ही किती पैसे कमवायचे हे तुम्ही ठरवू शकता. हा एक खूप मोठा फ्रीडम सुद्धा आहे. डेफिनेटली. तुम्ही बऱ्यापैकी एका माझ्या पुढच्या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे, पण तरी विचारतो मी की आज 18 आधीची नोकरी आणि आता 7-8 हे कोचिंग मधलं करिअर,
आज तुम्हाला समजा विचारलं की मोठ्या आयटी कंपनीमध्ये मोठ्या उद्योगावरची बिग फॅट पेचेक असलेली नोकरी विथ युरोप अमेरिकेतले एक्झॉटिक लोकेशनवरती जाण्याची संधी आणि तिथून इंस्टाग्रामवरती फोटो टाकायची संधी, किंवा पुण्यात घरी बसून काम करताय ही संधी, याच्यातला आज परत तुम्हाला ऑप्शन दिला तर तुम्ही काय सिलेक्ट कराल? नक्कीच मी जे आता काम करतोय तेच करणं पसंत करीन. कारण ह्याचं सगळ्यात मोठं कारण एक सांगतो की आज जे मी काम करतोय ना याच्यामध्ये मला खूप समाधान आहे. कारण क्लायंट्स बरोबर काम करताना ते गोल्स अचीव करतात, त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात, किंवा मी त्यांना हेल्प करतो फॉर देम टू सॉल्व्ह देअर ओन प्रॉब्लेम्स. कारण कोचिंग तशा प्रकारे काम करतं, यामध्ये मी त्यांना काही ऍडवाइस देत असतो किंवा अशा प्रकारचा भाग नाही, पण मी त्यांच्या बरोबर काम करतो आणि आय हेल्प देम टू फाइंड देअर ओन सोल्युशन्स. हा एक खूप मोठा समाधानाचा भाग आहे, तो त्या नोकरीमध्ये नव्हता, मिसिंग होता. हा एक भाग झाला. दुसरं माझं स्वातंत्र्य, म्हणजे आपण ज्याला इंग्रजीमध्ये फ्रीडम म्हणतो, फ्रीडम म्हणजे आय वुड नॉट लाईक टू ट्रेड माय फ्रीडम ॲट एनी कॉस्ट, राईट. अगदी खूप एक्झॉटिक लोकेशन जरी असेल, अगदी हवाईमध्ये जरी जॉब असेल, तरी मी म्हणेन नाही, हवाईपेक्षा पुणे मी प्रेफर करीन. ह्या दोन गोष्टी, फ्लेक्सिबिलिटी, फ्रीडम, आणि जे काम करतोय आणि ज्या प्रकारचं आपण ज्याला म्हणतो की कॉन्ट्रीब्युशन टू सोसायटी करण्याची जी संधी मला उपलब्ध आहे माझ्या कामातून, ती तिथे अवेलेबल नाही आहे. बरोबर. पण जाता जाता तुम्ही हे सांगाल का की ज्याची व्हॅल्यू अगेन ही असेल की ज्याला एक्झॉटिक प्लेसेसवर राहायला आवडतंय त्यांनी ते करावं, आणि ज्याला वर्क लाईफ बॅलन्स हे महत्वाचं आहे त्यांनी हे करावं? अगदी खरं आहे, अगदी खरं आहे की प्रत्येकाला काय आवडतं, त्यांनी काय करावं, त्याच्यातून त्याला काय, कुठल्या गोष्टीतून आनंद मिळतोय हे प्रत्येकाने स्वतः ठरवायला पाहिजे. म्हणून जसं मी अगोदर म्हणालो की इनसाइड आउट अप्रोच घ्या. तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला काय करायला आवडेल, कशातून तुम्हाला आनंद मिळणार आहे, तुम्हाला काय अचीव करायचंय, याच्या अलाइनमेंट मध्ये जे काय असेल ते तुम्ही करा. आज मी कोचिंग करतोय, राईट. आज दुसरं कोणी दुसरं काही करत असेल, कोणी ट्रॅव्हल करत असेल, कोणी अनेक प्रकारचे बिझनेस करत असतील, लोक वेगवेगळ्या प्रकारच्या प्रोफेशन्स मध्ये आहेत. तुम्हाला जे करायला आवडतं ते तुम्ही करा, ज्याच्यामध्ये तुम्ही चांगलं काम करू शकता ते तुम्ही करा. हे अगदी करा, आणि प्रत्येकाला तो निवडण्याचा अधिकार आहे. आणि मी असं म्हणतोय की तुम्हा स्वतःवरती बंधन लादून घेऊ नका. तुम्हाला स्वतःला जे काय करायचंय ते करा, मग ते कुठल्याही प्रकारचं प्रोफेशन असेल. म्हणजे आज अशी पण उदाहरणं आहेत नचिकेत की लोकांनी कॉर्पोरेट नोकऱ्या सोडून आज शेती करायला गेलेत लोक. हा, ती जर तुम्हाला आवड असेल तर ते करा, तुम्ही तेही करू शकता. त्यामुळे कोणी काय करावं हा प्रत्येकाचा स्वतःचा चॉईस आहे, पण तो चॉईस एक्सरसाइज करा. बऱ्याच वेळेला काय होतं, गाडी कुठे अडते, आपण चॉईस, लोक चॉईस एक्सरसाइज करत नाहीत. आणि लोकांना वाटतं, जसं मलाही वाटत होतं अनेक वर्ष, की माझ्याकडे चॉईसच नाहीये. तिथून बाहेर पडून थोडा वेगळा विचार करा, अशा प्रकारचा एक संदेश मी देईन. बरोबर. एक आता जस्ट म्हणजे याच्यातनं निघाला म्हणून विचारतोय की प्रत्येकाला स्वतंत्र आहे, अधिकार आहे काय करायचं ते निवडायचा. पण तुम्ही काय सांगाल की आता 21व्या शतकात जो अधिकार आहे, जे आवडतंय ते करायचं, ऑपॉर्च्युनिटी पण आहे का प्रत्येकाला? नक्कीच ऑपॉर्च्युनिटी आहे, खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे. मी तर असं म्हणतो की आता ग्लोबलायझेशनमुळे, इंटरनेटमुळे जग जवळ आलंय. आज आपण या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून एकमेकांशी अगदी एका रूम बोलतोय, आपल्या घरी बसून बोलतो. तसंच मी माझ्या क्लायंटशी, मग कॅनडामध्ये असतील, युएसमध्ये असतील, युरोपमध्ये असतील, चेन्नईमध्ये असतील, दिल्लीमध्ये असतील, त्यांच्याशी मी बोलू शकतोय. वर्ल्ड आज कनेक्टेड आहे, आणि वर्ल्ड कनेक्ट झाल्यामुळे ग्लोबल ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल आहेत. त्यामुळे एखाद्याकडे जर इच्छा असेल, निर्धार असेल, तर तो काहीही करू शकतो आणि ग्लोबल लेवलला करू शकतो, आणि लोक करतायत. त्याच्यामुळे मी एवढं नक्की सांगेन की एखाद्याला करायची इच्छा असेल, निर्धार असेल, तर त्यांनी ते नक्की करावं. ग्लोबल ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल आहेत. It is only a matter of exploring it and making it happen. आणि एक शेवटचा हायपोथेटिकल प्रश्न विचारतो आहे. तुम्हाला उद्या दूरदर्शनवर रात्री 8 वाजता बोलवलं,
आणि भाईओ और बहनो आणि त्याच्या पुढे 130 कोटी भारतीयांना काहीतरी पॉझिटिव्ह मेसेज तुम्हाला द्यायचा आहे, तुम्ही काय सांगाल? ओके, तर मी असं सांगेन की बिलीव्ह इन युअर सेल्फ अँड फॉलो युअर ड्रीम्स. वा मस्त. आणि ऑफकोर्स हे वंदना, तुम्हाला आपल्या श्रोत्यांना तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर त्याचे डिटेल्स, तुमचे डिटेल्स, वेबसाईटचे ऍड्रेस, ईमेल ऍड्रेस, हे सगळं आपण आपल्या या शो नोट्समध्ये देऊया, सो दॅट लोक तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतील. आहे आणि तुम्ही खूप वेळ काढलात इथे, एवढा वेळ गप्पा मारल्या आपली सगळ्यांशी, आणि त्याच्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. खूप मजा आली तुमच्याशी गप्पा मारून. हो, मलाही खूप मजा आली नचिकेत, म्हणजे खरोखरच कट्ट्यावर आपण बसून गप्पा मारतो ना तसा फील ऍक्च्युअली आला मला. आणि त्याच्याबद्दल तुझे धन्यवाद की तू इतके छान प्रश्न विचारलेस, इन्फॉर्मल एक एन्व्हायरमेंट खूप छान क्रिएट केलंस. मला खूप तुझ्याशी गप्पा मारायला मजा आली. आणि कॉन्टॅक्ट मी असं सांगेन लोकांना, फील फ्री टू कॉन्टॅक्ट, विल बी हॅपी टू हेल्प यू इन व्हॉट एव्हर वे. आमची वेबसाईट आहे hemantdeshpande.com, त्याचे डिटेल्स आपण जसं तू म्हणालास देऊ शकतो आपण. थँक्यू. थँक्यू. हेमंत देशपांडे बरोबरच्या या गप्पा तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील अशी आशा आहे. तुम्हाला हा पॉडकास्ट आवडला असेल तर ॲपल पॉडकास्ट आणि इतर पॉडकास्ट ॲपवर नक्की रेटिंग आणि रिव्ह्यू द्या. त्याचबरोबर आपलं यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेज जे इन्स्पिरेशन कट्टा या नावानी आहे, त्याला आपण लाईक आणि सबस्क्राईब करा. आपला दुसरा पॉडकास्ट सिमेंटिंग वेडिंग विथ मॅरेज हा पण ॲपल पॉडचार्ट्सवर ट्रेंडिंग आहे, आणि त्याला पण नक्की ऐका. इन्स्पिरेशन कट्टा सारखाच त्याला पण प्रतिसाद द्या अशी विनंती. पुन्हा भेटूया नवीन पाहुण्यांसह. तोपर्यंत बाय बाय.